सर्वप्रथम जे जे आपले नवीन विद्यार्थी सगळे आहेत ठीक आहे सर्वांचे मी मी त्याच्यामध्ये नवीन म्हणजे कराड लॉ सर्वांचे स्वागत करतो ठीक आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपण म्हणजे आपल्या आयुष्य म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आता मला बरेच एबीपीचे विद्यार्थी असतात म्हणजे एपीपीचे प्रिपरेशन वगैरे करत असतात आणि प्रिपरेशन करताना कुठेतरी त्यांना असं वाटतं की सर म्हणजे आम्ही जर लवकर क्लासेस जॉईन केले असते किंवा आम्ही जर लवकर तुमच्याकडे आलो असतो तर अशा वेळेस आमचा जे एम एफ सुद्धा अटेम्प्ट आम्ही खूप काही करू शकलो असतो म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं कुठेतरी ते की जरा लवकर सुरू सुरू केलं असतं प्रिपरेशन लवकर समजा योग्य मार्गाला समजा योग्य दिशेने जर समजा आपण प्रिपरेशन केलं असतं तर त्याच्यामध्ये अजून खूप काही आयु म्हणजे आयुष्यामध्ये करता आलं असतं असं वाटत असत हे आपलं पहिलं रिग्रेट असतं आणि दुसरं जे रिग्रेट मी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघितलेलं आहे आता तुम्ही त्या रिग्रेटचा तुम्हाला काही संबंध नाही आहे तुम्ही म्हणजे वेळेत आपल्या क्लासेस तुम्ही जॉईन केलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे ती वयाच्या चाळीस वर्ष झाल्यानंतर समजा तुमच्या लक्षात आलं किंवा आपल्याला जेएमएफसी प्रिपरेशन केलं असतं तर आपण एक चांगल्या पोस्टवर समजा आपण राहू शकलो असतो किंवा आप आपल्यामध्ये होती पण आपण केलंच नाही ठीक आहे या प्रकारचं रिग्रेट कदाचित तुमच्या बाबतीत नाही आहे म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी वेळेत समजा योग्य निर्णय घेतलेला आहे की आपल्याला म्हणजे विथ प्रिपरेशन आपल्याला जे एम एफ म्हणजे तयारी करायचं आहे ठीक आहे त्यामुळे याच्या बाबतीत तुमच्या बाबतीत काही रिग्रेट समजा असणार नाही पण जे दुसरं जे रिग्रेट मी विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो आता एपीपीची सुद्धा एक्झाम झाली म्हणजे मी मुद्दाम ठरवलं होतं ज्यावेळेस मी फीडबॅक सेशन ऐकत असतो विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थी तर असे असतात ते फीडबॅक सेशनमध्ये बोलत नाहीत मला परत कॉल करून वगैरे त्याच्यामध्ये मला सांगत असतात म्हणजे परत कॉल करून मला असं सांगतात की सर म्हणजे तुम्ही जे काही सांगितलं सगळ्या गोष्टी त्या आम्ही केल्या नाहीत ठीक आहे तुमचे जे लेक्चर्स आहेत सगळेच्या सगळे लेक्चर्स आम्ही केले नाहीत म्हणजे हे जे लेक्चर हे जे रिग्रेट आहे हे दुसऱ्या प्रकारचे रिग्रेट आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही सुरुवात तर केली म्हणजे तुमच्या लक्षात तर होतं की आपल्याला काय करायचंय म्हणजे आपल्याला प्रिपरेशनसाठी कोणत्या गोष्टी समजा आपण करणं गरजेचं आहे पण तरी सुद्धा तुम्ही प्रिपरेशन करण्यामध्ये कमी पडले ठीक आहे हे रिग्रेट तुमच्या बाबतीत होऊ शकतं जे एम एफ सी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असं मी आजच्या लेक्चरला नाव दिलंय याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे आपली एक स्ट्रॅटेजी आहे म्हणजे आता ही जी स्ट्रॅटेजी आहे मी याच बॅचला बनवली म्हणजे कालच बनवलेली आहे समजा ज्या गोष्टी आपण रेग्युलरली करून घेतो ठीक आहे त्याला म्हणजे आपण म्हणजे मी थोडा विचार केला जे आपले फीडबॅक सेशन आहेत विद्यार्थ्यांच्या आतापर्यंतचा जो फीडबॅक आहे आतापर्यंत आपण एवढ्या बॅचेस घेतल्या ठीक आहे वर्षातनं आपल्या च्या सतत आठ आठ नऊ नऊ बॅचेस आपण घेत असतो म्हणजे फक्त प्रिलिमच्या एपीपीच्या सुद्धा एवढे सगळ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आपण फीडबॅक घेतले ह्या फीडबॅक मधनं मी एक अशा दहा गोष्टी काढलेल्या आहेत ज्या दहा गोष्टी आपण करून घेतल्यानंतर म्हणजे आपल्या प्रिपरेशनमध्ये एक म्हणजे वेगळ्या प्रकारची क्वालिटी येत असते किंवा आपण एक वेगळ्या लेवलला त्याच्यामध्ये बाकी विद्यार्थ्यांपेक्षा असतो ठीक आहे एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना क्राऊड मोठा असतो था। ठीक आहे तसा जे एम एफचा क्राऊड कमीच आहे बाकी एम पी एस सी वगैरे तुम्ही बघितलं तर चार चार पाच पाच लोक फॉर्म असतात म्हणजे एवढे सगळे फॉर्म असताना तिकडे कॉम्पिटिशन टफ आहे आपलं कॉम्पिटिशन म्हणजे आपले जे समजा ज्याला आपण म्हणतो कॉम्पिटिशन आहे कम्पेरेटिव्हली थोडस कमीच आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा सात ते आठ हजार लोकांचा क्राऊड आहे तुम्हाला सर्वांना या क्राऊड क्राऊडमध्ये भाग घ्यायचा आहे का आपल्याला स्वतःपेक्षा समजा वेगळं जर काही करायचं असेल तर त्या वेगळ्या करण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो ठीक आहे म्हणजे आपल्या क्लासेसचा जो फाय म्हणजे फायदा आहे हा तुम्हाला कोणत्या गोष्टीने होऊ शकतो यासाठी मी एक म्हणजे दहा त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाचे पॉईंट काढलेले आहेत म्हणजे टेन मंत्रात ज्याला आपण म्हणूया दहा मंत्रांचं पालन करून आपल्याला त्याच्यामध्ये आपलं जे प्रिपरेशन आहे ते आपल्याला म्हणजे प्रॉपर त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणाल तुमच्यापैकी जर कोणी म्हणेल की म्हणजे जे एम एफ सी एक्झाम सर म्हणजे खूप सोपी आहे का मी म्हणेल हो खूप सोपी आहे एवढं काही अवघड नाही आहे मग तुम्ही म्हणाल सर मग एवढी सोपी आहे तर सगळेच लोक का पास होत नाही ठीक आहे काही लोक मोजकेच लोक का पास होतात ठीक आहे मोजकेच लोक पास होतात कारण मोजकेच लोक ज्या गोष्टी करायला पाहिजे एक्झामची जी म्हणजे प्रिपरेशनची जी रिक्वायरमेंट आहे ते फक्त मोजकेच लोक फॉलो करतात बाकीचे लोक त्याच्यामध्ये जे आहेत एक्झाम फक्त गायची म्हणून द्यायला जाणे जाणे ठीक आहे पहिला अटेम्प्ट देवाला दुसरा अटेम्प्ट म्हणजे पहिला अटेम्प्ट गणपतीला दुसरा अटेम्प्ट देवीला म्हणजे अशा प्रकारचे लोक असतात पहिला अटेम्प्ट फक्त द्यायचा म्हणून द्यायचा म्हणजे आता देऊन बघू हे करून बघू अशा प्रकारच्या लोकांचा सुद्धा क्राऊड असतो काही मोजकेच लोक होत असतात जे एम एफ सी म्हणजे म्हणजे क्लिअर करतात याच्या मागचं कारण त्या लोकांचं प्रिपरेशन किंवा जी रिक्वायरमेंट आहे एक्झामची ही त्या लोकांनी पूर्ण केलेली असते मग काय आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये जे आपल्याला डेली समजा आप आपल्याला म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये समजा आपण केल्या पाहिजेत ते दहा जे मी मंत्रा म्हणतोय तुम्हाला तर ते कोणते आहेत म्हणजे हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला एक्झाम त्याच्यामध्ये सोपी जा जाणार आहे सोपी म्हणजे तुम्हाला काही वाटणारच नाही प्रिलिमच्या एक्झाम तर तुम्ही जर पाहिलं म्हणजे आता ऐंशीला मागच्या वेळेस मिरिट होते एकोणऐंशी पॉईंट पन्नास ला ठीक आहे आपल्या क्लासेसचे म्हणजे विद्यार्थी म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णव अशा आसपासले म्हणजे विद्यार्थ्यांचे स्कोर होते ठीक आहे म्हणजे चार मार्क तर कॅन्सलच झाले होते तरी सुद्धा चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्यंत स्कोर होते ते चार मार्क ज्यावेळेस समजा हे संशयित ज्यावेळेस त्यांनी धरले होते म्हणजे अठ्ठ्याण्णव पर्यंत सुद्धा स्कोर होते म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जे एफ सी प्रिपरेशन करत असताना प्रिलीमची एक्झाम जर तुम्ही बघितली ह्याच्यामध्ये लक हा काहीच फॅक्टर नाही आहे ठीक आहे म्हणजे बऱ्याच ज्यावेळेस तुम्ही मेन्स एक्झाम म्हणतो मेन्स मध्ये थोडासा लक फॅक्टर येऊन जातो पेपर चेक करणाऱ्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन येऊन जातं पण प्रिलिमची जर एक्झाम तुम्ही म्हटलं ह्याच्यामध्ये लक नावाचा फॅक्टर अजिबात नाही ठीक आहे म्हणजे मी जे विद्यार्थी पाहिलेले आहेत जो विद्यार्थी आता हे जे दहा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्या क्लासेसचे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉलो केलेले आहेत मी आतापर्यंत त्याला ते असं टेन मंत्रामध्ये डिफाईन केलेलं नाही पण आपण रेग्युलरली त्या गोष्टी आतापर्यंत करून घेत आलेलो आहोत ठीक आहे आता तुम्हाला मी स्पेसिफिकली सांगतोय की या दहा गोष्टी म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचंय प्रिपरेशन करत असताना पहिली गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्हाला डेली आपला क्लास करायचा आहे ठीक आहे कधीच लेक्चर तुम्हाला मिस करायचं नाही आहे एकही एक लेक्चर आपलं म्हणजे जे आपलं आहे संध्याकाळी आठ ते दहाच असणार आहे हे एकही एक लेक्चर तुम्हाला चुकून सुद्धा मिस होऊ द्यायचं नाहीये ठीक आहे म्हणजे तुम्ही जर म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत आता आपल्या क्लासला एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव मला एकदम लक्षात येत नाही तुमच्याच बॅचला आहे तो विद्यार्थी लिटरली म्हणजे म्हणजे गावाच्या बाहेर जाऊन बसतो म्हणजे गावाच्या बाहेर संध्याकाळी आता आठ ते दहाचा आपला हा जो टायमिंग आहे या मध्ये तो डोंगरावर जाऊन बसतो म्हणजे त्याला अर्धा एक तास बाहेर जायला लागतं म्हणजे रेंज येत नाही त्याच्या गावामध्ये तिथे जाऊन तो डेली लेक्चर ऐकतो त्याला मी म्हणजे त्याने मला सांगितलं त्यावेळेस मला वाटलं की म्हणजे एवढं त्याच्यामध्ये कष्ट म्हणजे कसं करतोय पण पण एक गोष्ट लक्षात आली की त्याच विद्यार्थ्याला जर समजा पुण्यात येऊन जर समजा शिक्षण घ्यायचं किंवा हे करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी पॉसिबलच नाहीये ठीक आहे त्याला एकच होप आहे ते म्हणजे आपलं कराड लॉ क्लासेस त्याच्यामुळे तो एवढे बाहेर जाऊन सुद्धा काय करतो शिक्षण घेतोय ठीक आहे आपले काही विद्यार्थी एपीपीचे ज्या बॅच चालू होत्या म्हणजे आपण तो हज यात्रेला जाऊन तिथे सुद्धा लेक्चर ऐकत होता म्हणजे या प्रकारचं जे डेडिकेशन आहे ते डेडिकेशन तुमचं एक्झामच्या बाबतीत असायला पाहिजे एकही लेक्चर आपलं मिस नको व्हायला ठीक आहे ही पहिलं म्हणजे मंत्र आहे की तुम्हाला प्रत्येक म्हणजे हे है, ह्या मंत्र एवढाच एवढं म्हणजे जेवढा महत्वाचा कशासाठी आहे ठीक आहे तुम्ही बाकीच्या एमपीएससीच्या एक्झामचं बघितलं मी नेहमी सांगत असतो गो ही गोष्ट म्हणजे असं फिक्स काही नसतं समजा पीएसआय ची एक्झाम आहे समजा इकडची राज्यसेवेची एक्झाम आहे म्हणजे आपण फिक्स सांगू शकत नाही की परीक्षेला नेमकं काय येईल म्हणजे खूप सारा मोठा सिलेबस आहे किंवा बऱ्याच गोष्टी समजा परीक्षेला येऊ शकतात पण आपल्या जेएमएफच्या बाबतीत तसं नाही ठीक आहे बारा विषय त्याच्यातले सुद्धा मोजक्याच गोष्टी आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड ठीक आहे दिसायला एवढा मोठा दिसतो पण मोजक्याच गोष्टी परत 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 परीक्षेला विचारल्या जातात ठीक आहे त्यामुळे मी जे सांगणार आहे त्याचा डायरेक्ट रिलेवन्स तुमच्या एक्झाम सोबत असणार आहे ठीक आहे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मध्ये विचारली जाऊ शकते तुम्ही एखाद्या दिवशी जर लेक्चर मिस करणार असाल एखाद्या दिवशीचं लेक्चर जर समजा आपलं मिस झालं तर त्या दिवशी जे मी शिकवलं होतं तेच परीक्षेला येऊ शकतं मग अशा वेळेस तुमचा एखादा मार्क कमी झाला ठीक आहे एक, एक गोष्ट लक्षात घ्या एखादा मार्क कमी झाला म्हणजे खूप नुकसान होतं ठीक आहे एकोणऐंशी पॉईंट पन्नासला मिरिट लागलं आपल्या क्लासेसचेच काही विद्यार्थी म्हणजे कॉल करून मला ढसाढसा रडतात त्याच्यामध्ये की सर मी एकोणऐंशी पॉईंट पंचवीसवर आहे काही स्कोप आहे का काही होऊ शकतं का म्हणजे एक्झाम ज्यावेळेस प्रश्न कॅन्सल झाले ठीक आहे त्यावेळेस त्यांचे मला फोन आहे म्हणजे त्यावेळेस रडतात त्याच्यामध्ये की सर प्रश्न कॅन्सल झाले मिरिटवर काही फरक म्हणजे काही कसा फरक पडेल म्हणजे असं म्हणजे असं सुद्धा वाटतं त्यांना की काहीतरी होईल का म्हणजे मिरिट तर नंतरच लागतं पण अशा प्रकारचे सुद्धा मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की म्हणजे आता काहीतरी होईल का असं होईल का तसं होईल का अजून काहीतरी चमत्कार होईल का काही का चमत्कार होत नाही एकदा मिरिट लागलं मिरिटमध्ये त्याच्यामध्ये आपलं नाव पुढे असेल तर तुम्ही जिंकलेले आहात ऐंशी पॉईंट पन्नास मध्ये आहात पन्नास एक म्हणजे ऐंशीवर आहात तर जिंकलेले आहात आणि एकोणऐंशी पॉईंट पंचवीस आहे तर काहीच नाहीये परत प्रिलिमची त्याच्यामध्ये पायरी आहे प्रिलिम झाली मेन्स झाली इंटरव्ह्यू मध्ये झाले समजा शेवटी फायनल मिनिट लागलं ला। ठीक आहे म्हणजे वन फोर्थ मार्क जरी कमी पडला म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मार्क जरी कमी पडला तरी सुद्धा तुम्ही मध्ये नाही मग त्यावेळेस मग वेटिंग लिस्ट मध्ये आहे मी मग माझं येईल का मग कोणाचं तरी कॅन्सल होईल का जे एम कधीच वेटिंग लिस्ट वाल्यांना घेत नाही म्हणजे आतापर्यंत त्याच्यामध्ये त्यांचा इतिहास आहे की एखाद्या वेटिंग लिस्ट वाल्यांना त्यांनी बोलवलं असं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे ते जॉइनिंग करत नाहीत किंवा बरेच प्रॉब्लेम होतात डॉक्युमेंट मध्ये बाहेर पडतात पण हे वेटिंग लिस्ट नावालाच लावतात वेटिंग लिस्टवाल्या लोकांना असं काही बोलवत वगैरे नाहीत म्हणजे तिथे जाऊन रडण्यापेक्षा आणि जे लोक असे वेटिंग लिस्ट वर राहतात म्हणजे औरंगाबादचे एक दोन विद्यार्थी म्हणजे दोन विद्यार्थी होते दोन हजार एकोणीसच्या ह्याला म्हणजे वेटिंग लिस्टवर होते दोन हजार वीस ची प्रिलिम पण पास नाही झाले ठीक आहे म्हणजे जे मानसिक त्रास म्हणजे माणसाला होत असतो त्याच्यामध्ये या अशा प्रकारच्या गोष्टींमधनं तो आपल्या नशिबाला यायलाच नाही पाहिजे ठीक आहे हा जर तुमच्या नशिबाला येऊ द्यायचा नसेल तर आपलं प्रिपरेशन आपल्याला म्हणजे एकही गोष्ट सोडायची नाहीये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की आपलं डेली त्याच्यामध्ये देखा काय करायचं लेक्चर ऐकायचं एकही लेक्चर मिस द्यायचं नाही ठीक आहे म्हणजे सगळ्या गोष्टी फिक्स आहेत जे एफ सी परीक्षेला असं एकदम ढगातन काहीच विचारत नाहीत ठीक आहे एकदम करंट नॉलेजचं काहीतरी आलं म्हणजे सर सर किती सांगणार आहेत येऊन दोन न्यूज मधलं सरांनी सांगितलेलं सगळं कुठे येत असतं का असं काहीच होणार नाही मी सांगितल्याच्या बाहेरचा एकही ये प्रश्न येत नाही त्यामुळे क्लास तुम्हाला डेली अटेंड करायचा ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वांना आपल्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स आपल्या प्रॉपर मेंटेन ठेवायच्या म्हणजे एक बाइंडिंगची वही बनवायची ठीक आहे गोष्ट लक्षात घ्या जे एम एफ अवेलेबल असलेलं सगळ्यात बेस्ट मटेरियल जर कोणता असेल तर तुमची क्लासची वही आहे ठीक आहे आणि ती सुद्धा आता तुम्ही एकदम रिसेंट क्लासेस करत आहात म्हणजे कराड लॉ क्लासेसची आपली रिसेंटची जी वही असते ही सगळ्यात बेस्ट मटेरियल असते ठीक आहे ह्याच्या बाहेरचं तुम्हाला परीक्षेला काही येणार नाही म्हणजे आय पी सी असू द्या एव्हिडन्स असू द्या सीआरपीसी असू द्या कुठलाही विषय असू द्या सगळ्यात बेस्ट जर मटेरियल कोणता असेल एक्झाम प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी तर आपली कराड लॉ क्लासेसची आपली तुमची वही असणार आहे ठीक आहे या वहीलाच आपल्या म्हणजे बायबल माना तुम्ही तुम्ही कोणत्या धर्माने नेहमीच सांगत असतो ख्रिश्चन धर्माचे असाल तर बायबल माना मुस्लिम धर्मातले असाल तर तुमचं कुराण माना हिंदू धर्मातले असेल तर गीता माना आणि त्याच वहीचं आपल्याला काय करायचं आहे डेली आपल्याला रिव्हिजन करायचं आहे कधीतरी असं होतं की आपण समजा लेक्चर ऐकलंच नाही म्हणजे समजा कुणाचं लग्न होतं काहीतरी ह्याच्यात जायचंच नाही समजा अशा गोष्टी तर करायच्याच नाहीत पण जर समजा तुम्ही काहीतरी कारणास्तव लेक्चर मिस केलं तर अशा वेळेस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नोट्स असतात त्या नोट्स बघून आपली वही कम्प्लीट करून घ्यायची एक गोष्ट लक्षात घ्या क्लासची वही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कम्प्लीटच असली पाहिजे समजा असं झालं एखाद्या दिवशी तुम्ही लेक्चर ऐकलं नाही तुम्ही आले नाही तुम्ही वही बघितले नाही वहीमध्ये समजा महत्वाची डॉक्टरी नाही आहे वही मध्ये समजा महत्वाचा काहीतरी पॉईंट नाहीये आणि परीक्षेला त्याच्यावर प्रश्न आला एक मार्क गेला आणि तुम्हाला समजा एकोणऐंशी पॉईंट पंचवीस पडले तर अशा वेळेस तुम्ही पुन्हा काय करणार आहात पुन्हा काही म्हणून फायदा नाहीये जर तुम्ही ते वही मध्ये नोंद केलेलं असेल वहीचा आपण रोजच्या रोज रिव्हिजन केलेला असेल कारण ही वही आपण लिहून घेणार आहोत त्या वहीचं आपण रोजच्या रोज रिव्हिजन करणार आहोत आणि ज्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत जेवढं सगळं वाचणं गरजेचं आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालला रोजच्या रोज जाणार आहे त्यामुळे आपली क्लासची जी वही आहे ही अजिबात अपूर्ण ठेवायची नाही ठीक आहे जर समजा कधी लिहायचं राहिलं तर तिथलं पेज मोकळं सोडायचं बऱ्याच लोकांचं असं असतं त्या वहीमध्ये पेजेस पेज मोकळेच मोकळे तसलं पण नको व्हायला ठीक आहे म्हणजे संडे वगैरे समजा वर्किंग लोकांनी संडे वगैरे ठेवून त्या वही म्हणजे आपली वही काय करायची टाइम टू टाइम कम्प्लीट करून घ्यायची ठीक आहे म्हणजे ग्रुपवर आपले ग्रुपच्या ऍडमिट नोट्स टाकत असतात ज्यांचं लिहायचं राहिलं त्यांनी काय केलं पाहिजे ते वही आपली कंप्लीट करून घेतली पाहिजे आणि आपल्याच हाताने ती लिहिलेली पाहिजे शेवटी मी पण पीडीएफ टाकतो सीआरपीसी झाल्यानंतर पूर्ण सीआरपीसी सीआरपीसी मी पीडीएफ टाकेल तुम्हाला पण याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार नाही तुमच्यासाठी बेस्ट मटेरियल कोणता असेल तुम्ही स्वतः लिहिलेली तुमची वही असणार आहे ठीक आहे म्हणजे ही दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे ठीक आहे म्हणजे ही दुसरी गोष्ट तुम्हाला कराड लॉ क्लासेस आपला अभ्यास करत असताना करायचे पहिली गोष्ट डेली लेक्चर्स एकही मिस करायचं नाही दुसरी गोष्ट वही आपली प्रॉपर मेंटेन ठेवायची आणि तिसरी गोष्ट त्याच वहीचं रोज एक तास रिव्हिजन करायचं आता आठ ते दहा आपलं काय लेक्चर आहे दहा ते अकराचा टायमिंग तुम्ही काय करा त्या वहीच्या रिव्हिजनसाठी ठेवायचं आणि ज्यावेळेस तुम्ही वही रिव्हिजनला घेणार सुरुवातीपासून अजून परत रिव्हिजन सुरू करायचं ठीक आहे समजा तुम्ही जी आपली वही समजा आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सुरू केला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नंतर समजा सेल्स ऑफ गुड झाला पार्टनरशिप झाला स्पेसिफिक रिट झाला तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करायला लागणार दहाच्या नंतर तुम्ही रिव्हिजन करणार समजा झोपेचा टायमिंग आहे बोरिंग टायमिंग आहे त्याच्यामध्ये समजा रिव्हिजनचं समजा चुकीचं वाटत असेल तुम्हाला तर सकाळचा टायमिंग ठेवा पण रोज कमीत कमी आता सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही एक तास तरी त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही याचं रिव्हिजन केलं पाहिजे काय म्हणताय ठीक आहे आवाज येतो का सर्वांना व्यवस्थित काही प्रॉब्लेम आहे का एकदा मला सांगा काही इश्यू आहे का इज एव्हरीथिंग क्लिअर ठीक आहे सगळं क्लिअर आहे ठीक आहे सगळं क्लिअर आहे थोडस काहीतरी इश्यू असेल तर मी तुम्हाला हे सांगत होतो म्हणजे आपली जी वही आहे ठीक आहे म्हणजे डेली तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे वन आवर तुम्ही वहीला साठी दिलं पाहिजे ठीक आहे एकही लेक्चर मिस करायचं नाही हा पहिला मंत्र आहे डेली आपली वही मेंटेन में ठेवायची म्हणजे में बाइंडिंगची वही घ्यायची एकदम अशा तशा वया घ्यायच्या नाहीत बाइंडिंगच्या ज्या वया असतात तार बाइंडिंगची वही असते तशा प्रकारची वही घ्यायची दुसरी तिसरी जी गोष्ट आहे म्हणजे डेली त्या वहीचं काय करायचं रिव्हिजन करायचं काही दिवसानंतर त्या वहीचं रिव्हिजन करायला दोन तास लागतील पण आपल्या वहीचं रिव्हिजन कायम त्याच्यामध्ये करत राहायचं ठीक आहे या गोष्टी म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिक्स झाल्या पाहिजेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकदम झोपेतनं हलवून जरी कुणी उठवलं एकदम आणि गरबडीत जरी विचारलं डॉक्टर ऑफ इलेक्शन कुठे आहे काय आहे सांग तर तुम्हाला डॉक्टर ऑफ इलेक्शन त्याच्यामध्ये सांगता आली पाहिजे अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये म्हणजे प्रिपरेशन करायचं ठीक आहे तर ही गोष्ट झाली म्हणजे ही झाली तिसरी गोष्ट त्याच्यानंतर जे आहे मनामध्ये आपला कुठलाही डाऊट ठेवायचा नाही ठीक आहे जे प्रॉब्लेम म्हणजे जो मंत्र आहे आपल्या मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही ठीक आहे बारा विषय आहेत बारा विषयांवरच प्रश्न येणार आहेत या बारा विषयांमध्ये तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल खाली कमेंट बॉक्स चालू असतो आपल्या क्लासमध्ये असं नाही की म्हणजे विचारला प्रश्न विचारला की सगळे लोक डिस्टर्ब होतील ऑफलाईन क्लास म्हणजे मास्तर सुद्धा डिस्टर्ब होईल असं अजिबात नाही जे काही मनामध्ये आहे ते एकदम लगेच ऑन द स्पॉट विचारून टाकायचं ठीक आहे समजा असं होईल तुमच्या मना मनामध्ये काहीतरी डाऊट होता तुम्ही विचारलाच नाही उद्या परीक्षेला त्याच्यावरच प्रश्न आला किंवा तुम्ही समजा ते पुन्हा कधीतरी ते विचारला तुम्ही विसरून गेले त्याच्यामुळे जो काही डाऊट आपल्या मनामध्ये आहे तो लगेचच विचारून टाकायचा ठीक आहे एकही गोष्ट म्हणजे जे जो कन्सेप्ट तुम्हाला समजला नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट आपला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे मी क्लासेसच्या सुरुवातीला सांगत असतो की प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून दिला जाईल ही आपली कराड लॉ क्लासेसची सुरुवातीलाच गॅरंटी असते पण पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की म्हणजे मनामध्ये संशय घाबरून म्हणजे मला सगळ्या लोकांना समजलं असेल मी विचारलं तर मला लोक कमी समजतील ठीक आहे अशा प्रकारचा म्हणजे म्हणजे घाबरटपणा त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचा नाही जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आला तो प्रश्न ऑन द स्पॉट लगेच त्याच्यामध्ये काय करायचा विचारून घ्यायचा ठीक आहे म्हणजे हा तुमचा चौथा मंत्र आहे ठीक आहे आपले क्लासेसचा हा चौथा मंत्र आहे हा तुम्ही फॉलो केला पाहिजे त्याच्यानंतर पाचवा जो मंत्र आहे तो म्हणजे आपल्या करड लॉ क्लासेसच्या टेस्ट सिरीज असतात तुमच्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लूड आहे ठीक आहे तुम्हाला वेळ दिला जातो म्हणजे दहा दिवस आता दहा दिवस समजा आता आपला विषय जो आहे ठीक आहे आपला जो विषय आहे समजा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट झाल्यानंतर तुमची टेस्ट असते कॉन्ट्रॅक्टवर सगळ्याच्या सगरे सगळ्या टेस्ट सिरीजचं जे शेड्यूल आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं हा पाचवा मंत्र आहे म्हणजे स्ट्रिक्टली म्हणजे स्ट्रिक्टली फॉलो करायचं मनामध्ये अजिबात असं आणायचं नाही की कॉन्ट्रॅक्टची टेस्ट मी पुन्हा देतो जाऊ द्या दे एवढी टेस्ट आता काय होणार आहे एवढी टेस्ट दिल्यानेच काय होणार आहे असा प्रकार अजिबात करायचा नाही आपल्या ज्या टेस्ट आहेत म्हणजे आपण टोटल बारा तेरा टेस्ट आपण घेत असतो यावेळेस थोड्या जास्त घेणार आहे मी टेस्ट ठीक आहे म्हणजे चौदा टेस्ट असतील तुमच्या जवळपास चौदाला ला चौदा टेस्ट एकदम सिरियसली द्यायची विथ प्रिपरेशन ज्या दिवशी कॉन्स्टिट्युशनची टेस्ट असते त्या दिवशी कॉन्स्टिट्युशनचं पूर्ण प्रिपरेशन झालं पाहिजे पूर्ण बेरेट वाचून झाला पाहिजे पूर्ण आपल्या नोट्स त्याच्यामध्ये वाचून झाल्या पाहिजेत जेवढं काही तुम्ही कॉन्स्टिट्युशनसाठी करू शकता हे सगळं करूनच कॉन्स्टिट्युशनची टेस्ट द्यायची आणि जो टायमिंग मी तुम्हाला दिलेला आहे त्या मध्येच काय करायची आपली टेस्ट सोडवायची म्हणजे त्याच दिवशी टेस्ट सोडवायची टायमिंग मी दिलेला असतो दोन चार दिवसात सोडवा म्हणून ते दोन चार दिवस वगैरे वापरायचेच नाही ठीक आहे हा आपल्या क्लासेसचा पाचवा मंत्र आहे ठीक आहे म्हणजे आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत या सिरियसली त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या अटेंड करायच्या उगं द्यायचं म्हणून द्यायला म्हणून बसलं ठीक आहे म्हणजे म्हणजे फुकट काही मास्तरालाही काम नाही तुम्हालाही काम नाही असा प्रकार अजिबात करायचा नाही म्हणजे रिकाम फक्त द्यायचं म्हणून दिलो उगं एकदम बघायचं म्हणून दिलो त्याच्यामध्ये करायचं म्हणून केलो असं नाही करायचं विथ प्रॉपर प्रिपरेशन प्रॉपर रिव्हिजन प्रत्येक विषयाची टेस्ट तुम्ही दिली पाहिजे ठीक आहे समजा असं झालं एक गोष्ट लक्षात घ्या मी प्रत्येक जे जे दहा मंत्र मी तुम्हाला सांगतोय त्या दहा मंत्रातला एक जरी मंत्र तुम्ही समजा हे जागे तुम्ही समजा विसरून गेले तुम्ही केलाच नाही फॉलो ठीक आहे अशा वेळेस त्याचं नुकसान काय होऊ शकतं हे पण मी तुम्हाला सोबत सांगतोय तुम्ही जर समजा टेस्ट सिरीजला टेस्ट सिरीज अटेम्प्ट करता म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही त्या विषयाचं वेळेत प्रिपरेशन करताय ठीक आहे त्या विषयाचे एमसीक्यू क्यू तुम्ही वेळेत सॉल्व करताय त्या विषयाचे असे बरेच एम सी क्यू तुमचं बघणं होत आहे रिव्हिजन समजा प्रॉपर होत आहे त्याच्यामुळे हा सुद्धा पाचवा मंत्र सुद्धा आपल्या क्लासेसचा अतिशय महत्वाचा आहे सगळी ज्या सगळ्या क्लासेस सगळ्या त्या विषयाचं रिव्हिजन करायचं त्या विषयाचं म्हणजे आपण विषयांच्या टेस्ट घेतो सुरुवातीला कॉन्स्टिट्युशनवर टेस्ट असते सीआरपीसीवर टेस्ट असते आयपीसीवर टेस्ट असते प्रत्येक विषयाच्या टेस्टला तुम्ही सिरियसली काय केलं पाहिजे अपियर झालं पाहिजे सामोरं गेलं पाहिजे प्रत्येक विषयाचे टेस्ट ठीक आहे हा आपला पाचवा मंत्र आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या क्लासेसचा सहावा मंत्र सहावा मंत्र असा आहे की तुम्हाला प्रत्येकाला काय करायचंय एक मिनी कराड लॉ क्लासेसची डायरी बनवायची त्या डायरीला मी नाव दिले मिनी कराड लॉ क्लासेस म्हणजे नोटबुक आपली जी आहे ह्या वहीमध्ये मी सांगल तुम्हाला है से नहीं है। सा ते सा है। सर, सा है। है तुम्हाला लिहायचं नाहीये ठीक आहे इथे कोणाचा तरी प्रश्न दिसतोय ते निलेश सरांचा प्रश्न आहे सर सेक्शन कसे रिमेंबर करायचे ठीक आहे त्यासाठी आपला साक्ष म्हणजे सहावा हा मंत्र आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला तसे काही ड्राफ्ट दाखवणार आहे समजा आयपीसी आहे ठीक आहे म्हणजे जो विषय आपण क्लासेसमध्ये शिकलेला आहे जे विषयाचे नोट्स समजा आपल्या क्लासेस मध्ये आलेले आहेत त्या विषयाला तुम्हाला काय करायचंय त्या नोट्स आपल्या म्हणजे मिनी डायरी जी असणार आपली मिनी कराड लॉ क्लासेस ठीक आहे त्याचं नावच तुम्ही तसं द्यायचं त्या वहीमध्ये जरी तुमचा स्वतःचा कंटेंट असेल तुमचा स्वतःचा कॉपीराईट असणार आहे त्याच्यावर तरी सुद्धा म्हणजे आपला मंत्र म्हणून त्याच्यामध्ये नाव द्यायचं मिनी कराड लॉ क्लासेस डायरी त्याच्यामध्ये काय करायचं आपली जी मोठी डायरी असणार आहे म्हणजे तुमची नोटबुक जी लॉ क्लासेस जी मोठी असणार आहे त्याला तुम्हाला काय करायचं त्याचं शॉर्ट ओरिजिन तुम्हाला प्रिपेअर करायचं ठीक आहे समजा डिफॉर्मेशन आहे म्हणजे नव्याण्णव त्याच्यामध्ये लिहिला चारशे नव्याण्णव टाकला डिफॉर्मेशन डेफिनेशन टाकलं पुढे ठीक आहे पुढे प्लस लिबेल प्लस लँडर टाकलं ठीक आहे लिबेल प्लस लँडर दोन्ही पण आहे खाली पाचशे टाकला ठीक आहे पनिशमेंट फॉर डिफॉर्मेशन डॅश करून सिम्पल टू इयर्स केलं पाचशे केला पाचशे दोन केला ठीक आहे दोघांना डायरेक्ट म्हणजे आपण जसं समजा आपण सेम लिहायचं असेल तर आपण काय करतो एक रे शोडणे परत एक असं करून असं करतो म्हणजे सेम पनिशमेंट आहे तिथे फक्त तेवढंच केलं पाचशे एक पाचशे दोन चारशे नव्याण्णव म्हणजे एका ओळीमध्ये लिहिला पाचशे दुसऱ्या ओळीमध्ये लिहिला पाचशे एक तिसऱ्या ओळीमध्ये लिहिला पाचशे दोन चौथ्या ओळीमध्ये लिहिला अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे आपल्या क्लासेसच्या वहीचं मिनी व्हर्जन तुम्हाला हे करायचं हे तुम्हाला ज्या वेळेस मी एखादा विषय शिकवेल त्याच्यानंतर तुम्हाला ही वही बनवायची आहे तुम्ही आता एकदम माझ्या पुढे जर बनवायला लागले म्हणजे ले, क्लास मध्ये तो विशेष झालेला नाहीये तुमच्याकडे आपली वहीच नाही आहे ह्याच्या पुढे जर समजा तुम्ही बनवायला लागले ह्याच्या पुढे जर तुम्ही समजा बनवायला लागले तर अशा वेळेस काय होऊ शकतं म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं म्हणजे तुम्ही एकदम जास्त बनवू शकता बलकी करू शकता त्याला जे सेक्शन्स मी तुम्हाला वही मध्ये लिहून दिलेले आहेत आपल्या मध्ये लिहून दिलेले आहेत तेच सेक्शन्स फक्त आपल्या त्या मिनी मिनिवही नोटबुक मध्ये असले पाहिजेत ठीक आहे इथे त्यांचा एक प्रश्न येतोय ठीक आहे जास्त प्रश्न त्याच्यामध्ये जा समजा तुमचे बघणं होणार नाही आपण उद्या स्पेशली क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत तुमच्या जे काही मनामध्ये जे प्रश्न आहेत ते सगळे आपण घेणार आहोत एक प्रश्न घेतो इथे मी एमसीक्यू बद्दल बोलतोय त्यांचा असा प्रश्न आहे की एमसीक्यू बंद होणार आहेत एमसीक्यू बंद कशासाठी होणार आहेत ज्या मेन्सच्या एक्झाम असतात त्याच्यासाठी एमसीक्यू बंद होणार आहेत म्हणजे जा बाकीच्या जा जे एम पी एक्झाम आहेत समजा राज्यसेवेची एक्झाम आहे ह्या एक्झामच्या मेन्स सुद्धा एमसीक्यू पद्धतीने होतात ठीक आहे आणि त्याच्यामुळे एमपीसी असा विचार करते की त्याला बंद करायचं ते पण म्हणजे त्याला अजून सुद्धा त्याला सुद्धा वेळ आहे समजा आपली ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह आहे मेन्स त्याच्यामुळे आपल्याला त्या निर्णयाचा काही म्हणजे असा काही इम्पॅक्ट आपल्यावर होणार नाही आपल्यासाठी तो निर्णय नाहीच आहे समजा ठीक आहे म्हणजे प्रिलिम एक्झाम ही कम्पल्सरी एमसीक्यू मध्येच होणार ठीक आहे प्रिलिम एक्झाम ही कंपल्सरी कम, एमसीक्यू मध्येच होणार सात सात आठ आठ हजार लोकांचे जे एमसीक्यू असतात च्या सुद्धा जे एक्झाम असतात चार लोकांची एक्झाम असते चार लाख लोकांची चार लाख लोकांच्या रिटर्न एक्झाम कधीच होत नाहीत म्हणजे मेन्सची एक्झाम फक्त डिस्क्रिप्टिव्ह होणार आहेत त्यामुळे आपल्या जे एफ सी मध्ये असा काहीच फरक पडणार नाही ठीक आहे एवढे लक्षात घ्या ठीक आहे तर हे तुम्ही हा मी तुम्हाला मंत्र सांगितला की म्हणजे आपली जी टेस्ट सिरीज आहे काय म्हणताय अच्छा हा ठीक आहे युपीएससी मध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला काय असतं डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या त्याच्यामध्ये गोष्टी असतात म्हणजे पेपर्स असतात मुळात काय आहे की ज्याच्यात एक गोष्ट अशी आहे की यू पी एस वाले पेपर खरंच खूप सिरियसली व्यवस्थित चेक करतात एमपीएससी वाल्यांचा म्हणजे ती गॅरंटी घेतात नाही ठीक आहे त्याच्यामुळे एमपीएससीच्या एक्झाम म्हणजे एमसीक्यू क्यू चांगल्या आहेत पण तरी सुद्धा आता हे थोडंसं म्हणजे पण बऱ्याच गोष्टी ह्याच्या ह्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी होत चाललेल्या आहेत डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जे काही समजा थिंकिंग आहे विद्यार्थ्याचं ते त्याच्यामध्ये येत नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह करायला पाहिजे बाकीच्या एमपीएससीच्या एक्झाम फक्त ते पेपर चेकिंगचा स्टाफ जो आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याच्यामध्ये मेंटेन ठेवला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे तर हा झाला तुमचा म्हणजे सहावा मंत्र झाला त्याच्यामध्ये ठीक आहे सहाव्या मंत्रामध्ये मी मंत्रा तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला प्रत्येकाला एक छोटी अशी आपल्याला एक डायरी बनवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक विषयाचं एक शॉर्ट ओरिजन आपल्याला बनवायचं आहे हे जे शॉर्ट ओरिजन आहे हे तुम्ही समजा आता आता आपली एक्झाम एकोणीस मार्चला आहे एकोणीस पर्यंत तुम्ही बरेच समजा तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहात तुम्ही कुठल्या तरी ऑफिसमध्ये जाणार आहात तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहात ठीक आहे तुम्ही कुठेतरी समजा तु गार्डन मध्ये जाऊन बसणार आहात तुम्ही कुठेतरी समजा अजून साईडला कुठेतरी जाऊन बसणार आहात म्हणजे जे काही तुम्ही कुठे समजा तुम्हाला फिरावं लागणार आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग करावं लागणार आहे ट्रेन मध्ये कुठेतरी जावं लागणार आहे ट्रॅव्हल्स मध्ये कुठेतरी जावं लागणार आहे तर अशा वेळेस ठीक आहे अशा वेळेस तुम्हाला ती डायरी उघडून वाचायची आहे म्हणजे जो जो आपला वेळ असेल ज्याच्यामध्ये आपण मोठं पुस्तक समजा काहीतरी कॅरी करू शकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला ती छोटीशी डायरी वाचायची आहे ठीक आहे हा तुमचा सहावा मंत्र आहे या सहाव्या मंत्राचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगून देतो जे एम आता इतके दिवस सेक्शन नंबर प्रश्न विचारत नव्हते पण तुम्ही मागचा जो पेपर पाहिला यावेळेस वेळेस प्रिलीमचा जवळपास पस्तीस प्रश्न होते जवळपास पस्तीस प्रश्न सेक्शन नंबरला म्हणजे डाय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली धरून विचारलेले होते पस्तीस प्रश्न म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एका एका सेक्शनची एखाद्या पनिशमेंटची किती व्हॅल्यू वाढलेली आहे ठीक आहे ज्यांना ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव मार्क आहेत हे लोक सगळे सेक्शन माहिती असल्याशिवाय तेवढे मार्क घेऊ शकले नाही ठीक आहे तेवढे मार्क ते लोक घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे हा तुमचा सहावा मंत्र सुद्धा तुमच्यासाठी कामाचा आहे ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या मी जे मंतर, 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 हे मंत्र तंत्र म्हणतो म्हणजे मी काही तांत्रिक मांत्रिकासारखं बोलत नाहीये या प्रत्येक मंत्रामध्ये तेवढी ताकद आहे ठीक आहे हे जे आहेत हे सगळे जे मंत्र आहेत मी तुम्हाला म्हणजे आपले जे विद्यार्थ्यांचे आतापर्यंतचे जे फीडबॅक आहेत ठीक आहे माझं स्वतःचं जे ऑब्झर्वेशन आहे या ऑब्झर्वेशन मधनं मी हे सगळं तयार केलेले आहे आपल्या क्लासेसचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला हे मी नेहमी विचारत असतो म्हणजे तुमची सुद्धा ज्यावेळेस एकोणीस मार्चला एक्झाम होईल वीस मार्चला मी तुमचं फीडबॅक सेशन घेईल त्या फीडबॅक सेशन मध्ये मी तुम्हाला विचारत असतो की कराड लॉ क्लासेसचा तुम्हाला कसा फायदा झाला आणि त्याच्यामधनं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की सर आपण या गोष्टी करून घेतो याच्यामुळे आम्हाला असा फायदा झाला आणि त्याच्यातनं मी हे बनवलेलं आहे त्याच्यामुळे ही सहावी गोष्ट तुम्हाला करून घ्यायची आहे मी जनरली सांगत असतो की असं करा कर कसं करा काही विद्यार्थी करतात काही विद्यार्थी करत नाहीत तुम्हाला मी प्रायोरिटीवर पहिल्याच दिवशी या सगळ्या गोष्टी सांगतोय की तुम्ही हे सर्वांनी हे म्हणजे प्रॉपरली केलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपला सातवा जो म्हणजे सातवा जो आपली मंत्र आहे तो म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारत असतो ज्या वेळेस आपण रिव्हिजन सेशन्स घेत असतो त्याच्यामध्ये फुल्ली पार्टिसिपेट व्हायचं ठीक आहे आपण आयपीसीचं रिव्हिजन घेतोय समजा समजा आपण आयपीसीचं रिव्हिजन घेतोय प्रॉपरली तुम्ही म्हणजे डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करायचं ठीक आहे म्हणजे विचार करायचा ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे म्हणजे मला एक अजून एक सवय आहे की ज्या वेळेस आपण आयपीसी वगैरे म्हणजे एखाद्या एखादा पार्ट आपण बघत असतो त्यावेळेस मी तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतो की समजा चोराने म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारून पर्स पळून नेली तर अशा वेळेस कोणता गुन्हा झाला ठीक आहे चोराने समजा त्या व्यक्तीला कळालं पण नाही तशा पद्धतीने पर्स पळून नेली तर कोणता गुन्हा झाला एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर पर्स सापडली त्याने ती पर्स स्वतःसाठी वापरली तर कोणता गुन्हा झाला एखाद्या व्यक्तीने पर्स उचलून नदीत टाकली तर कोणता गुन्हा झाला म्हणजे हे जे सगळे प्रश्न मी सांगत असतो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपलं जे थिंकिंग आहे ते आपण म्हणजे जे एमसीक्यू मी तुम्हाला क्लासमध्ये विचारत असतो जे प्रश्न मी तुम्हाला क्लासमध्ये विचारणार आहे या प्रत्येक प्रश्नाला विचार करण्याचा म्हणजे उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा तुम्ही जर समजा टाईप जरी उत्तर केलं नाही म्हणजे आता टायपिंगला समजा काही लोकांना जमत नाही म्हणजे टायपिंग वगैरे हो काय मोबाईल मध्ये लगेच करत बसणार लेक्चर चालू असताना तर त्या लोकांनी ऍटलीस्ट त्याच्यामध्ये म्हणजे मनामध्ये तरी विचार केला पाहिजे के की याचं उत्तर काय असेल ठीक आहे म्हणजे एमसी क्यू सॉल्व्हिंग जे आहे एक थिंकिंग प्रोसेस आहे ठीक आहे एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करायचं म्हणजे असं एकदम एमसी क्यू सुटत नसतो ठीक आहे थोडंसं थिंकिंग प्रोसेस आहे काही एमसीक्यू असे असतात डायरेक्टली तुम्हाला लगेच उत्तर माहिती असतं तुम्ही लिहू शकता पण बरेच एमसीक्यू मध्ये थिंकिंग प्रोसेस असते आपण त्या प्रोसेस प्रोसेसमधनं गेलो पाहिजे ती प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे ठीक आहे ज्या वेळेस आपण कुठल्या एक्झामचं प्रिपरेशन करत असतो समजा मेन्स एक्झाम आहे म्हणजे ती प्रॅक्टिस म्हणजे थोडस विचार करणे ते लिहिण्याची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस केली तर आपण त्याच्यामध्ये काय होतो मेन्सच्या परीक्षेसाठी आपण ट्रेन होत असतो समजा इंटरव्ह्यूची एक्झाम आहे आपली इंटरव्ह्यूची समजा पर्सनॅलिटी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारणे आणि तुम्ही कॉन्फिडेंटली उत्तर देण्या समोर बसून उत्तर देण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा एक प्रॅक्टिस आहे या मधनं असे जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर आपण त्या प्रक्रियेसाठी स्वतःला प्रिपेअर करत असतो स्वतःला म्हणजे आपण तयार करत असतो इंटरव्ह्यूच्या मध्ये आपण वॉक इंटरव्ह्यू घेत असतो प्रत्येकाचे खूप सारे मी प्रश्न विचारत असतो आणि तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत असता एक दोन तीन इंटरव्ह्यू झाले की आपल्यामध्ये एक वेगळा बदल घडतो आपल्याला ते एकदम सोयीचं म्हणजे रेग्युलर वाटायला लागतं इथे सुद्धा तसंच आहे ज्यावेळेस मी तुम्हाला क्लासमध्ये प्रश्न विचारत असतो हे कसं आहे ते कसं आहे याचं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे या या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कोणता ऑफेन्स झाला ठीक आहे म्हणजे हे सगळे जे प्रश्न असतात साधारणतः आयपीसीच्या इलिस्टेशन्सवर असतात तर हे सगळे सगळे जे प्रश्नांचे जे आहेत तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला ही गोष्ट म्हणजे जे आपले जे सेशन्स आहेत ह्या डिस्कशन मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हा झाला तुमचा सातवा मंत्र ठीक आहे त्याच्यानंतर आपला आठवा मंत्र आहे काय म्हणताय दवाखान्यामध्ये अच्छा ठीक आहे मी तुम्हाला शेवटी थोडक्यात सांगतो शेवट्यात मी तुम्हाला सगळं जे काय सांगितलं थोडक्यात सांगतो सध्याच्या ते लक्षात घ्या त्यानंतर आपला आठवा मंत्र ठीक आहे सातवा मी तुम्हाला काय सांगितला की आपल्या सगळ्या डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करायचं ठीक आहे जे काही प्रश्न मी विचारतो त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे एकदम असं दंड बसून राहायचं नाही ठीक आहे म्हणजे काही लोक असतात म्हणजे त्याला काहीतरी विचारलं तरी काही फरक पडत नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही सुद्धा कधीतरी क्लासमध्ये अशा असाल की म्हणजे एकदम असं आपलं दंड बसून राहायचं एकदम तुमच्यातले काही विद्यार्थी असतील तसे मी पण तसाच होतो म्हणजे काही काळा म्हणजे काही काळासाठी मी सुद्धा तसाच विद्यार्थी होतो की म्हणजे पुढे काय चालू आहे काय देणे घेणच नाही म्हणजे आपलं थोडंसं ऐकलं ऐकलं नाही ऐकलं म्हणजे काही कनेक्शनच लागत नव्हतं म्हणजे पुढचे शिक्षकासोबत आपल्यासोबत काही कनेक्शनच लागत नव्हतं तर असं होऊ द्यायचं नाही ठीक आहे म्हणजे क्लासमध्ये फक्त मी आहे आणि तुम्ही आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे ज्यावेळेस मी प्रश्न विचारतोय तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटलं पाहिजे की सर मलाच प्रश्न विचारताय ठीक आहे म्हणजे क्लासमध्ये तुम्हाला इथे जरी दिसत असतील आपले मला वाटतं एकशे अष्ट्याहत्तर झाले विद्यार्थी त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये एकशे अष्ट्याहत्तर जरी विद्यार्थी असतील सर बाकीच्या एकशे सत्याहत्तर लोकांना विचारतायत असं म्हणायचं नाही ठीक आहे म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर फक्त मीच दिसतोय तर असा विचार करायचा की जो आलेला प्रश्न आहे तो माझ्यासाठीच आहे मी डायरेक्टली लगेच विचार केला पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे पार्टिसिपेट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जो आपला आठवी जी म्हणजे जो आठवा जो मंत्र आहे ज्यावेळेस आपण एखादा बैरॅक बघत असतो समजा आपण कॉन्स्टिट्यूशन बघतोय कॉन्स्टिट्युशनमध्ये स्पेसिफिकली आपण आर्टिकल पंधरा बघतोय तर त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन आपल्या समोर सुद्धा ठेवायचं ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या क्लासचा अजून एक फायदा असा असतो की आपल्या सर्वांचं एक रिडिंग त्याच्यामध्ये कम्प्लीट झालं पाहिजे ठीक आहे आपल्या क्लासेसचा असा एक फायदा असतो की आपल्या सर्वांचं बेरॅक्टचं सुद्धा रिडिंग कम्प्लीट झालं पाहिजे एक मार्कर सोबत ठेवायचा प्रत्येकाने एक मार्कर सोबत ठेवायचा एक पेन सोबत ठेवायचा आणि ज्यावेळेस मार्कर ठेवा किंवा पेन ठेवा मार्कर ठेवला तर जास्त प्रोफेशनल म्हणजे व्यवस्थित जास्त ज्यावेळेस आपण थेपमधले इन्ग्रेडियंट आपण डिस्कस करत असतो ज्यावेळेस मी डिसऑनेस्टली म्हटलं डिसऑनेस्टलीला अंडरलाईन करायचं ज्यावेळेस मी विदाउट कन्सेंट म्हटलं त्याला अंडरलाईन करायचं ज्यावेळेस मी मुबल प्रॉपर्टी म्हणलं त्याला त्याला समजा अंडरलाईन करायचं ठीक आहे विदाउट कन्सेंट ऑफ पर्सन दॅट प्रॉपर्टी ज्यावेळेस मी म्हटलं त्याला अंडरलाईन करायचं म्हणजे हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे जे सगळे आपले जे बेरॅक्ट आहेत ते आपण एकदम रंगवलेले असले पाहिजेत ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या परीक्षेचा जो शेवटचा काळ असतो म्हणजे हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या अनुभवातून मी बनवलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या फीडबॅक मधनं मी हे हा सुद्धा मंत्र बनवलेला आहे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण एखादा त्याच्यामध्ये म्हणजे अभ्यास करत असतो म्हणजे परीक्षेचा शेवटचा जो काळ असतो त्या शेवटच्या काळामध्ये एकदम जर सीआरपीचा बेरॅक उघडला अजिबात वाचू वाटत नाही ठीक आहे अजिबात बघू वाटत नाही त्याच्याकडे ठीक आहे तो जर सीआरपीचा बेरॅक तुम्ही एकदा क्लासमध्ये समजून घेऊन तुम्ही जर त्याला अंडरलाईन केलेला असेल तर हा बेरॅक सुद्धा तुम्ही शेवटी रिव्हिजनला वापरू शकता आपल्याला एखाद्या पुस्तकाचं रिव्हिजन जर समजा आपलं एकदा पुस्तकाचं रिडिंग जर आपलं कम्प्लीट झालेलं असेल तर आपण ते पुस्तक शेवटी रिव्हिजनला वापरू शकतो शेवटच्या काळामध्ये तुम्हाला त्या सुद्धा आधार होईल येते तुमच्या लक्षात मी तुम्हाला म्हणतो की मी तुम्हाला काही मोठी पुस्तकं सांगणार आहे उद्याचं जे आपलं सेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल एक्झामची जास्त माहिती आणि पुस्तकं आहेत कोणती पुस्तक वाचायची कोणत्या पुस्तकातलं काय वाचायचं हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे ठीक आहे ते पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचे जी पुस्तकं तुम्ही स्वतःहून वाचणार आहात तुम्हाला त्या पुस्तकामध्ये सुद्धा काही अंडरलाईन करायच्या गोष्टी समजा केडीगौरचं पुस्तक आहे समजा ते पुस्तक शंभर टक्के आहे त्या शंभर टक्केतलं फक्त दहा टक्के तुम्हाला अंडरलाईन करायचे दहा टक्के सुद्धा होणार नाही केडीगौर तर खूप मोठा आहे केडीगौर पाच टक्केच घ्या म्हणजे केडीगौर जेवढा आहे त्याच्या फक्त पाच टक्के तुम्हाला कामाला जेएमएफसीला ला येणार आहे तुम्ही म्हणाल असं कुठे असतं सर तसंच आहे जे एम एफ सी जास्तीत जास्त किडे गोरच्या पाच टक्के पोर्शनवर प्रश्न विचारू शकते आणि हा जो पोर्शन आहे तुम्हाला सर्वांना शोधून करून आहे ठीक आहे बेरॅकच्या बाबतीत आपण हे सगळे करणार आहोत प्रोफेशनलचे बेरॅक घेऊन टाकायचे फक्त कॉन्स्टिट्यूशनचं काय करायचं पीएम बक्षीस घ्यायचं बाकीचे सगळे सगळे बेरॅक तुम्ही प्रोफेशनलचे घ्या अगोदरच तुमच्याकडे असतील तर काही प्रश्नच नाही दुसरे घेत बसू नका जर जुने बेरॅक असतील ठीक आहे साठी किडेगोर आपल्याला बघायचं असतं जर जुने बेरॅक्ट असतील म्हणजे समजा दोन हजार पंधरा सोळाशे जरी असतील तरी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता कारण फक्त तुम्ही जर सोबत ठेवले तर त्याच्यात ज्या काही चुका आहेत त्या चुका तुम्ही क्लासमध्ये दुरुस्त करू शकता ज्यावेळेस मी इथन शिकवत असतो त्यावेळेस तुम्ही त्या बेरॅक्ट मधल्या दुरुस्ती त्याच्यामध्ये करून घेऊ शकता रिकमेंडेबल हेच आहे की आपण सर्वांनी नवीन बेरॅक्ट त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत म्हणजे दोन हजार म्हणजे वीसच्या पुढच्या तरी असले पाहिजेत आता बावीस चालू वीसच्या तरी पुढच्या असले पाहिजेत हे रिकमेंडेबल आहे पण ज्या लोकांना समजा आर्थिकदृष्ट्या समजा त्यांना वाटतं की विनाकारण खर्च होते असं जर वाटतं चे तर घेऊच नका समजा दोन हजार पंधरा सोळाचे असले तरी चालतील पण क्रिमिनलचे कमीत कमी दोन हजार अठराचे तरी पुढचे असले पाहिजे दोन हजार अठराचे तरी अमेंडमेंट असायला पाहिजे क्रिमिनलचे दोन हजार अठराचे तरी पुढचे असले पाहिजेत ठीक आहे जर याच्यामध्ये काही बदल असतील काही लोकांना जुनेच वापरायचे असतील तर क्लासमध्येच म्हणजे चा, लेक्चर चालू असताना ते समोर ठेवत चला आणि त्याच्यामध्ये आपलं पेन लगेच अमेंडमेंट करून घेत चला ठीक आहे कॉन्स्टिट्यूशनसाठी पी एम बक्षी यांचं मी पुस्तक तुम्हाला सांगितलं कॉन्स्टिट्युशनसाठी पी एम बक्षी यांचं बेरॅक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही के केस लॉस सापडतील तर ते म्हणजे पुस्तक तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे सोबत ठेवायचं आहे ठीक आहे येस yes. ठीक आहे तर हे तुम्हाला म्हणजे हे जो आहे हा आपला काय झाला म्हणजे मला वाटतं आठवा हो मंत्र झाला आपला ठीक आहे त्यानंतर नववा जो आपला मंत्र आहे नवव्या मंत्रामध्ये तुम्हाला काय करायचंय ठीक आहे आतापर्यंत म्हणजे म्हणजे शेअरिंग इज केअरिंग ज्याला आपण म्हणतो ठीक आहे मी एक गुगल ड्राईव्ह बनवणार आहे म्हणजे गुगलवर मी तुम्हाला एक डॉक्युमेंट बनवणार आहे आणि हे डॉक्युमेंट जे आहे त्याची लिंक तुमच्या सर्वांपर्यंत शेअर करणार आहोत आपण आणि ही लिंक अशी आहे ही लिंक इडिटेबल असेल ठीक आहे तुमच्या सर्वांचे मेल आय डी त्याच्यामध्ये सबस्क्राईब केलेले असतील आणि ज्या मेल आय पर्यंत मी ही शेअर करतोय त्या सर्व लोकांना त्याच्यामध्ये ही लिंक सुद्धा असेल तुम्ही लोक ती लिंक सुद्धा करू शकता ठीक आहे आणि ते एक डॉक्युमेंट असेल एक प्रकारचं डॉक्युमेंट असणार आहे ठीक आहे म्हणजे हे म्हणजे नोट्स प्रिपेरिंग ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये ती नोट्स आपली क्लासची जी वही आहे ही आपल्याला मोर दॅन सफिशियंट असणार आहे हे ठीक आहे ह्याच्या पलीकडे काही वाचण्याची गरज नाही आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा ज्या काही अडिशनल गोष्टी समजा आपल्याला म्हणजे आपल्याला ऍड करायचं असतं कराव्या वाटतात ठीक आहे समजा काही मॅग्झिन्स तुम्हाला ऍड करायचे असतील समजा काही तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आपल्याला काही ऍड करायचे असतील ठीक आहे म्हणजे जे करंट गोष्टी समजा आजूबाजूला होत आहेत काही करंट लिगल नॉलेज तुम्हाला समजा एखादी बातमी ॲड करायची असेल तर आपल्या सर्वांना सुद्धा त्याच्यामध्ये काय करायचे कॉन्ट्रीब्युट करायचे ठीक आहे कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे नेहमीच मी या गोष्टीवर माझा बिलीव्ह जास्त आहे टीम वर्कवर आपल्याला काय करायचे काम करायचे थोडंसं ठीक आहे तुम्हाला काय करायचं समजा तुम्हाला जर एखादी गोष्ट त्यामध्ये ऍड करायची असेल तुम्हाला असं वाटतं की एखादी अशी बातमी झालेली आहे समजा लाई लाईव्ह लॉवर समजा काहीतरी नवीन बातमी आहे तुम्हाला वाटते की महत्वाची बातमी आहे त्याच्यामध्ये एक सेक्शन असेल करंट लिगल नॉलेज तिकडची बातमी थोडीशी कॉपी करायची एक थोडासा हेडिंग कॉपी करायचं आणि आपल्या ह्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं तुम्ही ऍड केलंय म्हणून आणि खाली तुम्हाला ती बातमी टाकायची आहे ठीक आहे म्हणजे तुमचं नाव डेट आणि तुम्हाला ती बातमी खाली टाकायची आहे प्रत्येकाला त्याच्यामध्ये फक्त ऍडिशनच करत जायचं आहे ठीक आहे मला म्हणजे मी स्वतः त्याच्यामध्ये एडिट करत राहील मी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी टाकत राहणार आहे म्हणजे डेली बेसिसवर मी स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये बरंच ऍडिशन करत राहील किंवा त्याच्यामध्ये बदल करत राहील किंवा त्याच्यातल्या मला एखादी अननेसेसरी गोष्ट वाटत असेल तर त्या गोष्टी मी त्याच्यातनं कमी सुद्धा करत राहील म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे ठीक आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा आपल्या अभ्यासामध्ये करायचा आहे ठीक आहे प्रत्येकाचं आपल्या कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपल्या नॉलेज बिल्डिंगमध्ये आपल्याला काय आपण काय करणार आहोत म्हणजे आपण सर्वजण त्याच्यामध्ये मिळून ऍडिशन करणार आहोत ठीक आहे हे नोट्स साठी एक म्हणजे एक डॉक्युमेंट असेल ज्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे नोट्स आपण त्याच्यामध्ये प्रिपेअर करणार आहोत ठीक आहे दुसरी एक गोष्ट असते म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्युरीज असतात की म्हणजे म्हणजे एखादा जो समजा म्हणजे ते काय करतात आम्ही थोडस एमसीक्यू वर डिस्कशन केलं पाहिजे किंवा आम्ही अशा प्रकारचं काय डिस्कशन केलं पाहिजे ठीक आहे हा हा नववा जो त्याच्यामध्ये म्हणजे नववा जो मंत्र आहे म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे बनवण्याचा किंवा नोट्स बनवण्याचा हा मी एवढ्यासाठी केलेला आहे म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की कराड लॉ क्लासेस मध्ये आपण जे काही बेस्ट आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय पण हुकून चुकून समजा माझ्याकडनं जर काय राहिलं माझ्याकडनं जर समजा काही का कंटेंट तुम्हाला देणं झालं नाही ठीक आहे असं तर होणार नाही जवळपास प्रत्येक गोष्ट आपल्या वही म्हणजे परीक्षेला येणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपल्या वहीमध्ये असली वही वहीमधलीच असेल पण जर समजा असं काही होत असेल जे माझ्या नोट्समध्ये मला तुम्हाला वाटतं की राहून गेलं समजा सरांकडनं तर तिथे आपल्याला ते ऍड आप करायचं आहे ठीक आहे आपण प्रत्येक जण या गोष्टीसाठी कॉन्ट्रीब्युट करणार आहोत म्हणजे आपलं एकदम बेस्ट असलं पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्या आपल्याकडे सर्वांकडे सर्वच काय असलं पाहिजे तर ते आपण त्या डॉक्युमेंटमध्ये काय करणार आहोत आपण सर्वजण ऍड करणार आहोत तुमच्या सर्वांचे जे मेल आयडी तुम्ही त्या गुगल मध्ये जे भरलेले आहेत त्या मेल आय ते लाईब करणार आहे आणि तेवढ्या लोकांना डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला ते दिसेल त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुमच्यापैकी काही लोकांना माहिती नसेल टेक्नॉलॉजीचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो एक डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट मी तुमच्या एकशे आता मला वाटतं दोन ऍड झाले एकशे ऐंशी लोक एक जे आहेत एकशे ऐंशी लोकांनी जे मेल मला दिलेले आहेत मेल आय डी जे दिलेले आहेत त्या मेल वर मी तुमच्या सर्वांना शेअर करणार आहे आणि तुम्ही एकशे ऐंशी लोक सुद्धा ते डॉक्युमेंट एडिट करू शकता त्याच्यामध्ये काही कंटेंट टाकू शकता त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन टाकू शकता ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचं ते डॉक्युमेंट असणार आहे ठीक आहे ज्याचा बॅकअप आपण त्याच्यामध्ये नेहमी ठेवत राहणार आहोत ठीक आहे तर हे अशा प्रकारचे डॉक्युमेंट सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला आपण एडिट करणार आहोत आणि शेवटचा जो आपला मंत्र आहे तो म्हणजे एमसीक्यू क्यू प्रिपरेशनच्या बाबतीतचा म्हणजे आपण सर्वजण सुद्धा त्याच्यामध्ये काय करणार आहोत म्हणजे मी तुम्हाला ज्यामध्ये काही एमसीक्यू क्यू टाकत राहणार आहे ठीक आहे म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला प्रत्येक विषयाचे एमसीक्यू क्यू त्याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेल तर कॉन्स्टिट्यूशनवर आपण एक एमसीक्यू ची लिस्ट बनवणार आहोत ठीक आहे म्हणजे माझ्याकडे जे ऑलरेडी प्रिपेअर आहेत ते एमसीक्यू क्यू त्याच्यामध्ये असतील त्याची उत्तरं त्याच्यामध्ये आपण बोल्ड करून समजा तुम्ही लोक सोडू शकता म्हणजे जे डिस्कशन आहे समजा एखाद्या प्रश्नावर ठीक आहे म्हणजे आपण एक अशा पद्धतीने बनवणार आहोत एखादा प्रश्न आहे समजा एखादा एमसीक्यू क्यू आहे त्या एमसीक्यू क्यूमध्ये नेमकी काय ट्रिक होती समजा सोपा असेल तर आपण त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे एमसीक्यूचं क्यूचं उत्तर काय आहे ह्याच्यावर आपण डिस्कशन करणार नाही पण एखादा क्रिटिकल एमसीक्यू क्यू असेल तर त्याचं खाली एक्सप्लेनेशन सुद्धा असेल की या कारणामुळे हे चौथं उत्तर आहे म्हणजे एमसीक्यू क्यू मेकिंग आणि सुद्धा त्याच्यामध्ये काय असेल एक वेगळ्या प्रकारचा डॉक्युमेंट आपण त्याच्यामध्ये बनवणार आहोत ठीक आहे हा आपला त्याच्यामध्ये टेन्थ वा मंत्र असणार आहे म्हणजे फक्त अभ्यास करून चालणार नाहीये तर ती अभ्यास करून म्हणजे जी परीक्षा जी आपली आहे एमसीक्यू जी जी परीक्षा जी आहे तर ती एमसीक्यू क्यू सोडवण्याची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचंय करून घ्यायचंय तर हे दहा मंत्र आहेत जे आपल्याला म्हणजे एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये फॉलो करायचे आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो डेली आपला क्लास तुम्हाला रेग्युलरली ऐकायचा आहे एकही एक लेक्चर मी देऊ नका दुसरी दुसरा मंत्र मी तुम्हाला सांगितला सगळे आपले जे नोट्स आहेत ते प्रॉपर त्याच्यामध्ये प्रिपेअर करा कुठलंच त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये राहू देऊ नका ठीक आहे तिसरं मी तुम्हाला सांगितलं की जे आपले नोट्स आहेत त्याचं डेली वन आवर रिव्हिजन झालंच पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर चौथं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे जे काही समजा तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत अशा प्रकारचे कुठले डाऊट मनामध्ये ठेवू नका ऑन द स्पॉट क्लासमध्ये ते विचारून क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ज्या आपल्या कराड लॉ क्लासेसच्या टेस्ट सिरीज आहेत ह्या सगळ्या म्हणजे पाचवा जो मंत्र मी तुम्हाला सांगितला की सगळ्या ज्या सगळ्या टेस्ट सिरीज सिरियसली अटेम्प्ट करा ठीक आहे कुठलाच पेपर फक्त द्यायचा म्हणून देऊ नका त्याच्यानंतर सहावा सावव, मंत्र मी तुम्हाला सांगितला ठीक आहे सहावा मंत्र मी तुम्हाला सांगितला की आपली स्वतःची एक मिनी कराड लॉ क्लासेसची डायरी बनवा जी तुम्हाला एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये शेवटी शेवटी तुम्हाला काम आले ठीक आहे हा आपला सहावा मंत्र आपण बघितला त्यानंतर सातवा मंत्र मी तुम्हाला सांगितला की नेहमी आपले जे रिव्हिजन सेशन्स असतात ह्याच्यामध्ये फुल्ली म्हणजे विथ म्हणजे बॉडी आणि माइंड ने तुम्ही काय करायचं पार्टिसिपेट करायचं ठीक आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न प्रयत्न करा ते उत्तर चुकू द्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की जो क्लासमधला प्रश्न आहे तो मी तुम्हालाच विचारतोय आता तुम्हाला स्क्रीनवर फक्त मी दिसतोय ठीक आहे तस तुम्हाला वाटलं पाहिजे की सर डायरेक्टली माझ्याशी बोलतायत सर डायरेक्टली मला प्रश्न विचारतायत हे तुम्हाला प्रत्येकाला त्यामध्ये फील झाला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा आपला त्याच्यामध्ये सातवा मंत्र होता आठवा मंत्र मी तुम्हाला सांगितला की नेहमी तुम्हाला बेरॅक्ट समोर ठेवायचा आहे ज्या वेळेस आपण शिकवतोय म्हणजे एकदम म्हणजे आपण तीन प्रकारे म्हणजे तीन स्टेज मध्ये आपण कन्सेप्ट बघत असतो सुरुवातीला मी तुम्हा, सा, सा, तुम्हाला तुम सो मराठीमध्ये सरळ भाषेमध्ये समजावून सांगतो त्यावेळेस खाली मध्ये बघायचं नाही ठीक आहे दुसऱ्या वेळेस आपण त्याच्यामध्ये बेरॅक्टची लँग्वेजनुसार आपण त्याला त्याचे इन्ग्रिडियंट्स आपण त्याच्यामध्ये बघत असतो इन्ग्रेडियंट बघत असताना तुम्ही ते बेरॅक्टमध्ये बघा आणि सोबतच बेरॅक्टचे एक रिडिंग कम्प्लीट करा ठीक आहे म्हणजे चे जे से रिडिंग आपले व्हायला पाहिजेत त्याच्या तुमच्या सोबतच त्याच्यामध्ये काय होईल कम्प्लीट होईल एक बेरॅक्टचं रिडिंग आपल्या क्लासच्या सोबतच होईल ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे जे, जे मी तुम्हाला सांगितलं मार्कआउट वगैरे त्याच्यामध्ये करून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला नववा मंत्र सांगितलं की आपली जी नोट्स प्रिपरेशन ड्राईव्ह आहे त्या ड्राईव्हला सुद्धा त्याच्यामध्ये वेळोवेळी बघत चला त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून काही ॲडिशन तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये ॲडिशन करा ठीक आहे म्हणजे आपल्याकडे जे बेस्ट मटेरियल समजा असायला पाहिजे जी प्रत्येक गोष्ट समजा एखाद्या म्हणजे ज्युडिशरीचे प्रिपरेशन करणाऱ्या व्यक्तीकडे असायला कर पाहिजे ती आपल्या सर्वांकडे असेल ठीक आहे आपल्याला जे युद्ध खेळायचं आहे त्या युद्धामध्ये जे म्हणजे प्रिपरेशन करण्यासाठी जी, जी, जी स्ट्रॅटेजी स्टा, लागते समजा किंवा प्रिपरेशन करण्यासाठी समजा आपण ज्याला म्हणतो की जे शस्त्रास्त्रे आपल्याकडे लागतात ती प्रत्येक आपल्याकडे असायला पाहिजेत त्यामुळे हे जे नोट्स प्रिपरेशन ड्राईव्ह आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे आणि शेवटचं जे मी तुम्हाला सांगितलं कारण तुम्ही लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत एकशे ऐंशी विद्यार्थी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थी जर म्हटलं तर प्रत्येकाकडे काहीतरी का एखादी गोष्ट तरी नवीन असते तुम्हाला ती गोष्ट तिथे शेअर करायची आहे तुमच्याकडे काहीतरी महत्वाची केसूल असू शकते तुम्ही तिथे शेअर करू शकता एखादी मॅक्झिम तुम्हाला दुसऱ्यांना सांगायची असेल मॅक्झिम लिहा त्याचा अर्थ पुढे लिहून ठेवा ठीक आहे म्हणजे जे काही तुम्हाला ऍडिशनली सांगायचं असं वाटतंय तुम्हाला तुम्हाला वाटतं की सरांनी नोट्समध्ये घ्यायला पाहिजे होतं पण सरांकडून राहून गेलेलं आहे तर ते तुम्हाला तिथे ॲड करायचं आहे आणि शेवटचे जे, करना जे, जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सर्वांना म्हणजे एक एमसीक्यू सुद्धा प्रिपरेशन आपण त्याच्यामध्ये करणार आहोत म्हणजे कॉन्स्टिट्युशनचे त्याच्यामध्ये मी बरेच एमसीक्यू मी ऍड करणार आहे जे तुम्हाला ऍक्सेसिबल करता करतायत तुम्हाला ते बघता येतील त्याच्यामध्ये ठीक आहे महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट सारखे एमसीक्यू आपल्याला सगळीकडे सापडत नाहीत तर त्या ड्राईव्ह मध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ते एमसीक्यू सुद्धा तिथे बघायला मिळतील म्हणजे खूप एक एमसीक्यू सुद्धा आपण काय करणार आहोत जे प्रॉबेबल असतात जे विचारले जाऊ शकतात तुम्ही स्वतः सुद्धा काय करू शकता त्याच्यामध्ये नवीन एमसीक्यू तुम्ही लोक ऍड करू शकता ठीक आहे नवीन नवीन प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता त्याच्यातले जे अवघड एमसीक्यूज आहेत समजा एखादा एमसी क्यू तुम्हाला सुटत नाहीये त्या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला लक्षात येत नाहीये तर ते आपल्याला क्लासमध्ये सुद्धा डिस्कस करता येतील आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारता येतील ठीक आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या मी जे तुम्हाला हे दहा मंत्र बनवलेले आहेत हे दहा मंत्र बनवल्यानंतर तुम्हाला जे एम एफ सी एक्झाममध्ये अवघड असं काहीच वाटणार नाही ठीक आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे आपण म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक वगैरे ऐकून माझं स्वतःचं इतक्या वर्षाचं ऑब्झर्वेशन वगैरे ऍड करून मी त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत मला स्वतःला असं वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपण करून घेतल्या ह्याच्या पलीकडे आपल्याला क्लासमध्ये म्हणजे आपल्याला अजून असं वेगळं असं काही करण्याची गरज राहत नाही ठीक आहे सगळे सगळे विषय आपण डेली मध्ये चांगल्या पद्धतीने आपण समजावून घेतले त्याचं प्रॉपर नोट डाऊन करून घेतले त्याचं प्रॉपर रिव्हिजन तुम्ही करताय त्याच्यावर टेस्ट सिरीज तुम्ही सोडवताय ठीक आहे टेस्ट सिरीज तुम्ही सोडवत आहे बेरॅट च्या रिडिंग आपण कम्प्लीट करतो सोबतच ठीक आहे एवढं सगळं असेल त्याच्यामध्ये तर आपल्याला बाकी त्याच्यामध्ये काही करायची गरज पडत नाही ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या प्रिलीमची जी आपली एक्झाम आहे त्याच्यामध्ये एखादा एक एक कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला माहिती असला पाहिजे प्रत्येक लहान लहानली लहान गोष्ट ज्याच्यावर एमसी घेऊ शकतो ती गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपला स्कोर होणार आहे एक छोटीशी गोष्ट आपल्याला माहिती नाही त्याच्यातनं आपला एक मार्क जाणार आहे ठीक आहे म्हणजे असेच एक एक करून आपलं त्याच्यामध्ये काय होणार आहे म्हणजे आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये गळती होऊ शकते आणि आपलं त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये आपलं ज्याला आपण म्हणतो की मध्ये आपलं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं तर हे नुकसान आपल्याला त्याच्यामध्ये होऊ द्यायचं नाहीये ठीक आहे तर हे दहा मंत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि कायम पुढचे जे आता एकोणीस मार्चपर्यंत जे आपली एक्झाम आहे त्या एक्झामपर्यंत तुम्हाला या सगळ्यांचं म्हणजे लक्षात ठेवायचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट असते स्टडी प्लॅन ठीक आहे म्हणजे प्रत्येकाचा स्टडी प्लॅन वेगळा असू शकतो समजा तुम्ही लोक वर्किंग आहात समजा तुम्ही लोक प्रॅक्टिसनं आहात ठीक आहे समजा तुम्ही एल एल चे विद्यार्थी आहात तर प्रत्येकाचा स्टडी प्लॅन वेगळा असू शकतो तुम्हाला सुरुवातीला ठरवायचं आहे की आपण अभ्यासाला किती वेळ देऊ शकतो समजा जे एल एल चे विद्यार्थी आहेत किंवा जे बाकी काहीच करत नाहीत फक्त जे एम एफ चे प्रिपरेशन करतात अशा लोकांनी कमीत कमी बारा तास तरी अभ्यास करायला पाहिजे कमीत कमी बारा तास ठीक आहे मग तुम्ही म्हणाल समज सर बारा तास वगैरे एवढं म्हणजे कसं म्हणजे करणार वगैरे ठीक आहे गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपल्याला जर जी गोष्ट करायची असते म्हणजे एकदा आपण ठरवलं त्याच्यामध्ये करायचंय की आपल्यासाठी ही गोष्ट खूप मोठी प्रायोरिटी आहे तर अशा वेळेस सगळ्यात गोष्टी पॉसिबल आहेत अवघड असं काहीच नाही बारा तास म्हणजे खूप कमी आहेत ठीक आहे लोक सोळा सोळा तास अभ्यास करतात ठीक आहे तुम्ही बारा तास त्याच्यामध्ये करू शकता अभ्यास ला म्हणजे प्रिपरेशन करणारे किंवा फक्त जेएमएफसी प्रिपरेशन करणारे जे लोक आहेत बारा तास कमीत कमी आपण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे ठीक आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं म्हणजे अभ्यास कधी पण अभ्यास करताना काय करायचं स्लॉट बनवायचे ठीक आहे समजा जे प्रॅक्टिशनर लोक आहेत समजा जे म्हणजे एक्झाम समजा ज्यांचं नोकरीवाले वगैरे वा जे लोक आहेत स्टेनोग्राफर आहेत आपल्याकडे काही आपल्याकडे मला वाटतं दोन तीन स्टेनोग्राफर आहेत तर दोन तीन क्लर्क क्लर आहेत कोर्टामध्ये काम करणारे तर ह्या लोकांसाठी सांगायचं जर म्हटलं किंवा ज्या काही महिला वगैरे समजा आहेत तर तुम्ही काय करायचं की सकाळचा समजा दोन दोन तासांचा एखादा स्लॉट मिळतो का बघा सकाळी समजा चारला उठले समजा किंवा पाचला उठले समजा पाच ते सातचा सा एखादा स्लॉट मिळतो का बघा म्हणजे दोन दोन तासाचे स्लॉट आपल्याला काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे जर जास्त मिळत नसेल तर एखादा स्लॉट घ्या त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे अशा स्लॉट मध्ये अभ्यास करायचा ज्यावेळेस तुम्ही समजा समजा तुम्ही असं ठरवलं की दहा ते बाराचा संध्याकाळचा टाइम जो आहे तुम्ही एखादा विषय वाचणार आहे किंवा एखादा नवीन रिडिंग वगैरे करणार आहे तर एकदा तुम्ही अभ्यास करायला लागले म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय होतो की एका तास म्हणजे अर्ध्या तासानंतर आपण फुल फ्लेज मध्ये त्याच्यामध्ये येऊन जातो म्हणजे फॉर्म मध्ये येऊन जातो आपण अभ्यासामध्ये आपल्याला वाचलं की लगेच लक्षात यायला लागतं सुरुवातीला असं असतं की समजा एकदम म्हणजे लक्षात येत नाहीये किंवा तुमचं लक्ष नाही अभ्यासावर एकदम आपलं तुम्ही वाचताय आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी मिसआउट होत आहेत असं सुरुवातीला होऊ शकतं पण जसं जसं तुम्ही अभ्यासामध्ये पुढे जाल तसं तसं वाचलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात यायला लागते त्यामुळे दोन दोन तासाचे तीन तीन ता तासाचे काय करायचे स्लॉट बनवायचे आणि त्या तासामध्ये मोबाईल वगैरे साईडला ठेवायचा नाही ठीक आहे म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीपी मोबाईल नेऊन ठेवायचा आणि त्या व्यक्तीला सांगायचं की जर कुणाचा महत्वाचा फोन आला तर मी थोडं बिझी आहे म्हणून सांग किंवा खूपच महत्वाचं असेल तर माझ्याकडे घेऊन ये जर तुमच्यातले काही समजा खूप मोठे प्रॅक्टिसन लोक असतील प्रॅक्टिस खूप मोठी आहे तर अशा लोकांनी आपला मोबाईल वगैरे समजा आपल्या घरच्या दुसऱ्या व्यक्तीकडे ठेवून द्या आणि त्यांना सांगा की जर खूपच महत्वाचा फोन असेल तर माझ्याकडे घेऊन ये अदरवाईज त्याच्यामध्ये तिकडेच राहू हो दे कारण काय होतं एकदा तुम्ही तुमचा मध्येच फोन आला नाही तर मध्येच काहीतरी झालं तर अशा वेळेस काय होतं की आपण त्याच्यामध्ये डिस्टर्ब होऊन जातो आणि परत मग ते जे अर्धा तासामुळे आपण जे अचीव्ह केलेली होती जी स्पीड आपण अभ्यासाची आप अचीव केली होती ठीक आहे म्हणजे वाचलेली गोष्ट आपल्या लक्षात येईल अशा प्रकारची स्पीड जी आपण अचीव्ह केली होती ती एकदम काय होते डाऊन लावून जाते त्यामुळे स्लॉट मध्ये अभ्यास करा कुठल्याही प्रकारचे तुम्ही स्लॉट निवडा ठीक आहे सकाळचा एखादा दोन तासाचा स्लॉट काढा पुन्हा दुपारी समजा एखादा जेवणाचा असेल आता जे प्रॅक्टिस समजा जे स्टेनोग्राफर वगैरे आहेत त्यांना दुपारी समजा अर्धा तास जेवण करायला लागतो अजून अर्धा तास सुट्टी असते तर आपली जी मिनी कराड ब्लॉग क्लासेसची वही आहे ती वही तुम्ही त्या वेळेमध्ये वाचा ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप फायदा करून देणार आहेत ठीक आहे ज्या वेळेस मी म्हणतो की आपल्याला जेएमएफ चे प्रिपरेशन खूप चांगलं करायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जे आपण म्हणतो ना किती चीज को अगर से चाहो तर पुरी कायनात मिलाने में लगा देते ठीक आहे तसं तुम्हाला करायचं याच्यामध्ये सुर आपल्याला एकदम म्हणजे खूप मनातनं प्रेम करायचंय खूप मनातन आपल्याला त्याच्यावर अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि एखाद्या गोष्टी समजा प्रेम करणं म्हणजे काय असतं म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्हाला जर समजा म्हणजे सर म्हणजे तुम्ही म्हणाल सर सर रोमॅन्टिक झाले की काय पण प्रेम म्हणजे तुमच्या का तुम्हाला काय वाटतं प्रेम म्हणजे काय असतं एका समजा एखाद्या गोष्टीवर तुम्ही किती प्रेम करताय कसं मोजायचं आपण ठीक आहे समजा तुमचा एखादा मित्र आहे त्या मित्रासाठी तुम्ही काय त्याग करू शकता ठीक आहे त्याच्यानुसार तुमचं त्या मित्रावर तेवढं प्रेम आहे ठीक आहे म्हणजे समजा आपले म्हणजे एखादा बाहेरचा मित्र आहे समजा त्या मित्रासाठी आपण जास्तीत जास्त काय करू शकतो ठीक आहे समजा एखादा रस्त्यावर सापडलेला म्हणजे थोडंसं कंपेरिजन तर करायचं म्हणलं एकदम रस्त्यावर समजा एखादा व्यक्ती आला व्यक्ती तुम्हाला भेटला त्याने तुम्हाला काहीतरी मदत मागितली तुम्ही त्याला किती मदत करू शकणार थोडस माणुसकीचं जे प्रेम आहे तेवढी तुम्ही त्याला मदत करणार तिथे जे कदा जवळचा मित्र असेल तर तुम्ही त्याला खिशातले पैसे काढून सुद्धा तुम्ही त्याला देणार कारण तुमचं त्याच्यावर अजून जास्त प्रेम आहे आणि त्याच्यात एकदम अतिशय म्हणजे तुमचा एखादा साथीदार असेल तर तुमचा तुम्ही जर समजा नवरा असाल तर तुमची बायको असेल किंवा तुम्ही तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुमचा अजून कुणी एखादा व्यक्ती असेल ज्याच्यावर तुमचा अजून प्रेम आहे तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता पण त्याच्यात आपल्या घरचे आई वडील असतील तर म्हणजे त्यांच्यासाठी आपण किती त्याग करू शकतो एखादी किडनी जरी लागली तर तुम्ही काढून द्याल ना त्यांना ठीक आहे तसंच आहे जेएमएफच्या बाबतीत म्हणजे सुरुवातीला ठरवा की तुमचं वर किती प्रेम आहे ठीक आहे मग प्रेम आहे म्हणजे काय आपलं जर वर खूप जास्त प्रेम असेल तर आपण त्याच्यासाठी काही गोष्टीचा त्याग करू शकतो म्हणजे आई वडिलांसाठी किडनी सुद्धा आपण काढून देऊ शकतो एखादी लागली तर ठीक आहे जीव देऊ शकतो आपण समजा त्याच्यामध्ये जेम साठी तुम्ही तुमचा मोबाईल थोड्या वेळासाठी साईडला ठेवू शकता एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल म्हणजे तुम्ही त्याला टाळून देऊ शकता एखाद्या दिवशी समजा मूवीचा प्लॅन असेल तुम्ही तो बाजूला ठेवू शकता म्हणजे या गोष्टींचा त्याग केला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये ठीक आहे थोडस त्याच्यामध्ये स्वतःवर आपलं कंट्रोल असलं पाहिजे थोडस त्याच्यामध्ये काय गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजे त्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे ठीक आहे मोबाईल असं सध्या त्याला साधन झालेलं आहे म्हणजे रील्स वगैरे आपण बघत असतो रील्स राहते चाळीस सेकंदाची पण एकदा जर चाळीस सेकंद चाळीस सेकंद चाळीस म्हणजे चाळीस चाळीस आढळत जातात ठीक आहे चाळीस सेकंद प्लस चाळीस सेकंद प्लस चाळीस सेकंद दोन तास कसे निघून जातात पत्ता लागत नाही ठीक आहे या गोष्टींपासून स्वतःला थोडासा बाजूला ठेवा ठीक आहे म्हणजे सध्याच्याला मी तुम्हाला म्हणजे या गोष्टी सांगतोय की सध्याच्याला माणसाला भुरळ पाडणाऱ्या या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे आपला वेळ कसा निघून जातो आपल्याला माहिती राहत नाही ठीक आहे मोबाईलला आपला टायमर लावून ठेवा म्हणजे किती वेळ समजा आपण मोबाईल वापरला स्क्रीन टायमिंग काउंटिंग जे जे म्हणजे सॉफ्टवेअर आहेत आपल्याकडे तर तशा प्रकारचं एखादं सॉफ्टवेअर लावून ठेवा मोबाईलला आणि थोडंसं संध्याकाळी विचार करा की आपण त्याच्यामध्ये म्हणजे किती वेळ आपण मोबाईलवर घातलेला आहे ठीक आहे अजिबात व्यर्थ गोष्टी बघत बसू नका ठीक आहे जेएमएफसीला करंट नॉलेजचं काय असतं का म्हणजे प्रिलिमला तुम्हाला एखादा करंट नॉलेज लिगल नॉलेजवर प्रश्न आला असं होता का होत नाही ठीक आहे मेन्सच्या वेळेस वगैरे आपल्याला लागत असतं आणि ते मी सांगतच असतो ठीक आहे मेन्सला आतापर्यंत म्हणजे असं झालं नाही की त्याच्यामध्ये मी सांगितले लिगल एसीचे टॉपिक आणि तो टॉपिकच आला नाही परीक्षेला आपण सांगितलेलं लिगल एसीचे टॉपिक असतात ठीक आहे जे एफ सी मेन्सला सुद्धा आपले सांगितलेले निघेल असे टॉपिक होते ठीक आहे एपीपीच्या एक्झामला तर म्हणजे तीनला तीन टॉपिक मी सांगितलेले होते म्हणजे लिगल करंट नॉलेज एवढं सगळं वाचत बसणे किंवा राजकारणाच्या जा सध्या न्यूज चालू आहेत टी व्ही नाईन कधी उघडलं की ते उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे चालू आहे मग आपण ते त्याच्यामध्ये बघत बसलं गरजेचं आहे का जे एम एफ सी विचारतं का तुम्हाला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अजिबात विचारत नाही टीव्ही एबीपी न्यूज आहे आपल्याला विचारलं जातं का अजिबात विचारलं जात नाही म्हणजे रिक्वायरमेंट समजून घ्या जर समजा तुम्ही एमपीसी राज्यसेवेचे विद्यार्थी असता तर तुम्ही म्हणजे रोजच्या रोज समजा बरंच काही करंट नॉलेज वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं म्हणजे मोबाईलमध्ये रोज बातम्या ऐकल्या पाहिजेत सगळं केलं पाहिजे पण सध्या तुम्हाला ते रिक्वायर नाही आहे ठीक आहे म्हणजे जेएमएसीची आपल्या रिक्वायरमेंट नाही जेएमएस ची रिक्वायरमेंट काय आहे कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे कॉन्स्टिट्यूशनच्या केसेस तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आयपीसीचे सेक्शन तुम्हाला माहिती असले पाहिजेत ऑफेन्सेसचे इनग्रेडियंट तुम्हाला माहिती असले पाहिजेत इलिस्ट्रेशन तुम्हाला माहिती असले पाहिजेत ठीक आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजा सगळे समजले पाहिजेत टीपीच्या सगळ्या डॉक्टरीज तुम्हाला समजलेल्या पाहिजेत ठीक आहे आयपीसी मधल्या काही जे काही मॅग्झिन्स असतील त्या मॅग्झिन्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत म्हणजे ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे आपल्याला जे करायचे समजा तुम्ही जर ठरवलं की आपल्याला जेएमएफसी करायचं आहे मग अशा वेळेस जी रिक्वायरमेंट आहे जेएमएफसीची त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे ठीक आहे या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपण त्याच्यामध्ये प्रिपरेशन आपलं चालू ठेवलं पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने आजच्या आज काय करा की थोडंसं टाइम टेबल बनवा त्याच्यामध्ये म्हणजे आता म्हणजे तुम्हाला सांगू शकतो मी तुम्हाला सांगितलं की मी तुमचे तुम्ही जर समजा माझ्याकडे समजा एन चे विद्यार्थी असता फर्स्ट इयरचे सेकंड इयरचे तर मी तुम्हाला एक टाईम टेबल बनवून दिला असता की कॉलेज कोणत्या वेळेत आहे तुमचं समजा तुम्ही प्रॅक्टि इंटर्नशिपला जात असाल तर ती इंटर्नशिप तुम्ही कोणत्या वेळेत करताय असा टाइम टेबल मी तुम्हाला स्वतः बनवून दिला असता पण तुमच्यापैकी कोणताच एक व्यक्ती समजा हे नाही आहे एन एल एमचे विद्यार्थ्यांचं वेगळं कॉलेजेस आहेत वेगळे टाइम टेबल आहेत जे स्टेनोग्राफर आहेत जे क्लर्क आहेत त्यांचा वेगळा टाइम टेबल आहे ज्या महिला घरी काम करतात त्यांचा वेगळा टाइम टेबल आहे प्रत्येकाने काय करा म्हणजे स्वतःला एक सेल्फ डिसिप्लिन घालून द्या की आपण कोणत्या वेळामध्ये समजा आपण अभ्यास करू शकतो आपल्याला कोणता वेळ त्याच्यामध्ये आपल्यासाठी अभ्यासासाठी आपल्याला मिळू शकतो आणि त्या वेळेनुसार तुम्हाला प्रत्येकाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ठीक आहे म्हणजे कोणता वेळ आहे आपल्या मी तुम्हाला सांगितलं की एक तास आपल्याला क्लासच्या वेळेचं रिव्हिजन झालं पाहिजे आठ ते दहाचा टायमिंग तर आपला बिझीच आहे आता त्याच्यानंतर एक तास तुम्हाला क्लासच्या वेळेचं रिव्हिजन झालं पाहिजे दोन तास काय करा नवीन काहीतरी वाचण्यासाठी समजा बेरॅक्ट साठी दोन तास ठेवा हे लिहून घ्या तुम्ही वाटलं तर ठीक आहे लिहून घ्या वाटलं तर तुम्ही हे दोन तास तर आपले क्लासचे गेले ठीक आहे एक तास सध्याच्याला म्हणजे आपले दोन तीन सब्जेक्ट होईपर्यंत एक तास तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे क्लासच्या वयचं एक तास क्लासच्या वयचं रिव्हिजन कुठलाही वेळ काढा एक तास क्लासच्या वयचं रिव्हिजनला ठेवा डेली रोज रोज तेच तेच का वाचण्यात ना आपण वाचायचं रोजच्या रोज त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही अर्धा तास तरी काय केलं पाहिजे एमसीक्यू सॉल्विंग केलं पाहिजे ठीक आहे एक तास काय करायचं म्हणजे वहीचं रिव्हिजन करायचं अर्धा तास कमीत कमी त्याच्यामध्ये सध्या एमसी क्यू सॉल्विंग करायचं त्याच्यानंतर दोन तास कमीत कमी नवीन बेरॅक वाचायचे म्हणजे बेरॅक वाचायला सुरु करायचं म्हणजे बेरॅकचं रिडिंग कम्प्लीट करायचं दोन तास बेरॅक्ट वाचायचे त्याच्यानंतर दोन तास टेक्स्टबुक वाचायचे काय म्हणताय जस्ट वन हा ठीक आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत आपण उद्याच सेशन आपण स्पेशली क्वेश्चन आन्सर सेशन ठेवूया उद्या तुम्हाला जेवढे प्रश्न विचारायचे तुम्ही विचारून घ्या मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो ठीक आहे म्हणजे आज थोडस या गोष्टी लक्षात घ्या टाइम टेबल सर्वांनी बनवून घ्या आजच्या आज ठीक आहे आज प्रत्येकाचं टाइम टेबल बनून झालं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं एक तास क्लासच्या वेळीचं रिव्हिजन अर्धा तास कमीत कमी एमसी सॉल्विंग सॉल्व्हिंग एमसी क्यू सॉल्व्हिंगसाठी युनिव्हर्सल पब्लिकेशनचं पुस्तक घेऊन ठेवा आणि आपलं जे डॉक्युमेंट असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बरेच एम सी क्यू मिळून जातील तुम्हाला तिथे म्हणजे आपण एक डॉक्यु डॉक्युमेंटमध्ये एमसी क्यू आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये ठीक आहे प्रत्येक जण त्याच्यामध्ये एमसी क्यू ऍड करणार आहे त्याची पण तुम्हाला मदत होईल युनिव्हर्सल पब्लिकेशनचं पुस्तक घ्या किंवा आपल्या मध्ये तुम्ही ते एमसी कु म्हणजे रेफर करा ठीक आहे त्याच्यानंतर दोन तास मी तुम्हाला सांगितलं बेरॅक्ट रिडिंग कुठलंही बेरॅक्ट घ्यायचं रीडिंग करायला सुरु करायचं ठीक आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या क्लासच्या वही सफिशियंट आहे पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये या गोष्टी केल्या पाहिजेत दोन तास बेरॅक्ट रीडिंग करा म्हणजे एवढं तरी केलं पाहिजे प्रत्येकाने जे प्रॅक्टिशनर लोक आहेत त्यांनी सुद्धा जे कोर्टामध्ये क्लर्क वगैरे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये बेरॅक्ट ट्रेडिंग वगैरे केलं पाहिजे आता मग बाकीचं जे आहे जे लोक समजा एल एल एम वाले वगैरे आहेत म्हणजे जे फक्त जे एम एफचा अभ्यास करतात त्यांनी पुढचे दोन तास त्याच्यामध्ये टेक्स्ट बुक रिडिंग करू शकता टेक्स्ट बुक रिडिंग दोन तास अजून टेक्स्ट बुक रिडिंग असं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता म्हणजे या मिनिमम गोष्टी आहेत एक तास क्लासच्या वेळेचं रिव्हिजन म्हणजे प्रत्येकानंच केलं पाहिजे ज्यांच्याकडे फक्त तीन तास असतात दिवसाचे त्यांनी दोन तास लेक्चर ऐका आणि एक तास क्लासच्या वेळेचे रिव्हिजन करा ज्यांच्याकडे साडेतीन तास असतात त्यांनी दोन तास लेक्चर ऐका ठीक आहे एक तास क्लासच्या वेळेचे रिव्हिजन करा आणि अर्धा तास एमसी क्यू सोडवा ठीक आहे ज्यांच्याकडे साडेपाच तास असतात त्यांनी दोन तास लेक्चर ऐका एक तास क्लासच्या वेळेचे रिव्हिजन करा आणि दोन तास त्याच्यामध्ये बेरॅक सुद्धा रिडिंग करा आणि अर्धा तास एमसी क्यू सॉल्विंग करा म्हणजे तुमच्याकडे किती वेळ आहे दिवसाचा ह्याच्यानुसार तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत बेसिकली एवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत ठीक आहे दोन तास लेक्चर ऐकलं पाहिजे एक तास त्याच वहीचं रिव्हिजन केलं पाहिजे जे आपण शिकलेलं आहे ते सगळं त्याच दिवशी एकदा वाचलं पाहिजे त्याच्यानंतर दोन तास बेरॅक्ट रिडिंग त्याच्यानंतर अर्धा तास एमसीब्यू सॉल्विंग आणि अजून जर वेळ असेल आपल्याकडे जास्त तर त्या वेळामध्ये तुम्ही टेक्स्टबुक रिडिंग करा म्हणजे दिवसाचं तुम्ही एवढं मिनिमम शेड्यूल त्याच्यामध्ये सर्वांनी फॉलो करा ठीक आहे येस yes. तुमचे लेक्चर्स रेग्युलर मंडे टू सॅटरडे असतील ठीक आहे संडेला थोडंसं सध्या एपीपीचं इंटरव्ह्यूच आहे त्यामुळे संडेला आपण थोडंसं सध्याच्याला अजून एक काही काही दिवस आपण सुट्टी ठेवूया एपीपीचं थोडं जरा म्हणजे मेजर पोर्शन संपून जाईल त्यांचं किंवा संडेला जर आपण चालू केलं तर आपण थोडं दुपारी चालू करूया ठीक आहे तुम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे म्हणजे आपल्या ग्रुपवर तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे काही म्हणजे बेसिक प्रश्न असतील ते विचारा एक्झामच्या बाबतीत आपण डिस्कस करूया एक्झामच्या बाबतीतचे प्रश्न आपण उद्या घेऊया तुम्हाला बाकी म्हणजे लेक्चर जॉईनिंग बद्दल वगैरे काही प्रश्न असतील ते विचारून घ्या फॉर्म जो आहे गुगल फॉर्म तुम्हाला मी पाठवलेला आहे तो भरा त्याच्यामध्ये संडेला क्लास आपण दुपारचं टायमिंग ठेवू संडेला ठीक आहे संध्याकाळचं टायमिंग नसेल संध्याकाळी एपीपीचं लेक्चर असतं दुपारचा टायमिंग मी सांगेल तुम्हाला हा बुक वगैरे बुक लिस्ट मी तुम्हाला उद्या सांगेल आणि बुक मधलं काय वाचायचं ते पण मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला केडी केडीगोरचं पुस्तक आहे फार तर फार पाच ते दहा टक्के वाचायचं असतं ठीक आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवेल ॲक्च्युली कसं वाचायचं काय वाचायचं गुगल फॉर्म मी परत एकदा पाठवतो ग्रुपवर वाटलं तर ज्यांनी भरला नाही त्यांनी भरून घ्या ठीक आहे म्हणजे आपले लेक्चर आता सध्या तुम्ही सगळेच ऐकताय इथून पुढे म्हणजे तुमचं लॉग इन असणं गरजेचं आहे ठीक आहे झूम मध्ये सर्वांनी लॉग इन करून घ्या म्हणजे आपलं अकाउंट काढून घ्या झूम वर ज्यांना लॉग इन करतायत नाही त्यांच्यासाठी एक व्हिडिओ टाकतो मी तो व्हिडिओ बघून सर्वांनी लॉग इन करून घ्या झूम मध्ये येस क्वेश्चन पेपर अनालिसिस वगैरे आपण परवाच्या लेक्चर मध्ये घेऊया किंवा उद्याच्या लेक्चर मध्ये आपण म्हणजे पेपर अनालिसिस वगैरे आपण घेऊया ठीक आहे पहिल्या रिडिंग मध्ये बेरॅक्ट तुम्ही वाचू शकता सगळ्याच आहे युनिव्हर्सल च अमेझॉन प्राईम वर तुम्हाला मिळून जाईल रिसेंट एडिशन जे आहे ते अवेलेबल ते घेऊन टाका तुम्ही डायरेक्ट मागू शकता म्हणजे अमेझॉन वरन सुरुवातीला आपण कॉन्ट्रॅक्ट सुरू करणार आहेत कॉन्ट्रॅक्ट पार्टनरशिप हो सोपे सब्जेक्ट आहेत कॉन्ट्रॅक्ट पार्टनरशिप वगैरे तुम्हाला सोपं जाईल त्याच्यामध्ये आपण सुरुवात सोप्या सब्जेक्टपासून सुरुवात करणार आहोत ज्यांच्याकडे काही पुस्तकं नाही आहेत काही बेरॅक नाही आहेत ठीक आहे त्यांनी बेरॅक फक्त बारा मागून घ्या जे आता आपल्याकडे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत एल एल बीचे ठीक आहे आदित्य तुम्ही फर्स्ट इयरचे आहेत तुमच्याकडे काही पुस्तकं नसतील काही हे नसतील बेरॅक फक्त मागून घ्या सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट तरी मागून घ्या कॉन्ट्रॅक्टचं तुम्हाला असेल फर्स्ट इयरला कॉन्ट्रॅक्ट सेल्स ऑफ गुड्स पार्टनरशिप आणि स्पेसिफिक रिलीफ हे बेरॅक तरी सुरुवातीला घेऊन टाका सुरुवातीला आपण कॉन्ट्रॅक्टचे हे चार सब्जेक्ट बघणार आहोत त्याच्यानंतरची सिक्वेन्स मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला सगळ्या पुस्तकांचं लिस्ट वगैरे सांगतो त्याच्यामध्ये उदय आपण बघूया त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही काय करा आजच्यासाठी एवढंच लक्षात घ्या मला जरा जास्तच कंटिन्युअस जोरात जोरात बोलल्यामुळे हे झाल्यास थोडं गळाच ढोकल्यासारखं वाटतंय आजच्यासाठी तुम्ही एवढंच लक्षात घ्या उद्याचं जे आपलं लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल पुस्तकं कोणती वाचायची आणि त्या पुस्तकामध्ये नेमकं काय वाचायचं ठीक आहे म्हणजे नेमकं काय वाचायचं आणि पुस्तकं काय कशी वाचायची त्याला अंडरलाईन वगैरे समजा काय करणं गरजेचं आहे त्याच्यातनं काही नोट्स वगैरे काढायला पाहिजेत का ठीक आहे आपले क्वेश्चन पेपरला आपल्याला म्हणजे आणि आपलं क्वेश्चन पेपरचं काय अनालिसिस जे आहे हे आपण थोडंसं आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये आपण घेऊया क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जर उद्या झालं नाही तर आपण परवाच्या सेशनमध्ये घेऊया उद्या होईल उद्याचं लेक्चर आपण फुल घेणार आहोत आठ ते दहा मध्ये आपण घेणार आहेत त्यामुळे उद्या क्वेश्चन पेपर अनालिसिस पण घेऊ आणि कोणते पुस्तक वाचायचे ते पण आपण घेऊया ठीक आहे एवढं तुम्ही आजच्यासाठी लक्षात ठेवा बाकीचं जे आहे ते त्याच्यामध्ये आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याच्यामध्ये बघूया ठीक आहे थँक्यू ऑल ऑफ यू गुड नाईट ठीक आहे दहा मंत्र आपल्या लक्षात ठेवा ठीक आहे आणि या दहा मंत्रानुसार आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास पुढे करायचा आहे ठीक आहे थँक्यू ऑल ऑफ यू गुड नाईट